वहिनी कुठे गेली तुम्हाला माहिती? वहिनी साहेब देवळात गेल्यात. देवळात? बर कधी येणार आहे? काही काम होतं तुमचं? अहो माझा स्टेथोस्कोप कुठे पाहिला? स्टेथोस्कोप? तुम्हाला विचारून काय फायदा मॅडम, कुठे ठेवलाय काय? अहो एक जागेवर धड. अहो पण काय शोधताय ते मला देतो ना. अहो रामू काका तुम्ही जा ना आता. मला एक अरे राजेश अजून कॉलेजला गेला. कसा जाऊ? तूच सांग ना कसा जाऊ. कसा म्हणजे रोजच्या सारखा इथून बसतापर्यंत आलत नंतर पुढे बस. बस झालं तुझं. अरे सकाळपासून एक गोष्ट सापडत नाही घरात, स्टेथोस्कोप सापडत नाही साधा माझा. म्हणजे आज डॉक्टर साहेबांचा स्टेथोस्कोप हरला तर? हरवला नाहीये, काल आल्यानंतर कुठे ठेवलं तेच विसरलो. तू विसरलास ना मग तुझ्या वहिनीला नक्की आठवत असेल. अरे हो पण ती तरी कुठे सापडते सकाळपासून? हे बघ, मी माझ्या बायकोवर जेवढं अवलंबून असतो ना त्याच्या डबल तू तुझ्या वहिनीवर अवलंबून असतोस. कारण ती तुझी बायको आहे आणि माझी नुसतीच वहिनी नाहीये, माझी आई आहे. कळलं? आल्या 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 आई साहेब आल्या. वहिनी काय झालं राजेश? ए वहिनी 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 हा दादा बघ जळतो माझ्यावर, कारण तू माझ्यावर जास्त प्रेम करतेस ना म्हणून. जळतोय चांगला भडकलोय. अहो पण झालं काय एवढं? अगं तुझ्या या लाडक्या छकुल्या जरा ना इथे उच्छाद मांडलाय. डॉक्टर साहेबांचा स्टेथोस्कोप भरवलाय. बोला आता. कळलं कळलं. ए तू आता थांबू नकोस. चल 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 चल. छोटे मालक काय झालं तुम्हाला? अहो हळू, दोन जीवांचे आहेत वहिनी साहेब. अरे हो सॉरी. ए सॉरी सॉरी. हे बघ माझ्या लक्षातच राहत नाही. बघ तुझ्या तरी राहतं का लक्षात? पुरे तुला स्टेथोस्कोपच हवाय ना? आत्ता देते. बघितलंस ना, बोललो ना तुझ्या वहिनीला चांगला ठाऊक असेल म्हणून मीच दिला होता ठेवायला.
हागे हा सापडला ना बघ दादा तुला सांगितलं नव्हतं मी कुठे सापडला ग काल एप्रन बरोबर धुवायला टाकला होतास घे ए किती वेंढळा आहे कमी वहिनी हा 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 म्हणजे खरं बोललास पहिल्यांदा तुझं मत नव्हतं विचारलं का नाही मग दुसरा दादा शोधलास राईट हो बच्चमजी चला चला उशीर होतोय येतो कस्टम पोलिसांनी 250 तोळे चोरटे सोने पकडले खा मेला नु 250 तोळे लोकांना द्यायची बुद्धी व्हायची नाही यांना अहो ऐकलत का अहो मी पेपर वाचते ना ऐकणार कशी अहो त्या पेपर मधलं मधलं पान तरी मला द्या मी मोठ्यांदा वाचते तुम्ही नुसतं ऐक अया मुंबईला पळून गेलेल्या मुलीला प्रियकराने विकले किती रुपयाला विकलं असेल पेपर दे वाचून सांगतो आपली प्रिया नाही ना पळून जाणार या घरातून पळून जाण्याची इच्छा असलेला एकटा मीच आहे काहीतरी बरळू नका पुढल्या महिन्यात देसाईंचा आशुतोष अमेरिकेहून परत येतोय त्याच्या मम्मीला आपली प्रिया पसंत आहे मग मी काय करू काही करू नका पेपर वाचा धन्यवाद गुड मॉर्निंग मम्मी पापा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मी हाय 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 बर प्रिया पुढल्या महिन्यात अमेरिकेहून आशुतोष येतोय मम्मी मी तुला किती वेळा सांगितलं की मला जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा मी तुला आपणून सांगेन म्हणून बरोबर आहे तुझं तू चुप रे आई वडील म्हणून आम्हाला काही विचार करायला नको तिचा बरोबर आहे तुमचं तू चुप रे मुलीचं लग्न कसं अगदी वेळेवर व्हायला हवं अगदी बरोबर आहे तुझं तू चुप रे काय चाललंय लग्न माझं आहे ते केव्हा करायचं ते मी ठरवणार बरोबर अगदी बरोबर काय मम्मी माझ्या आधी जर हिचं लग्न झालं ना तर लोक पप्पाच्या तोंडात शेण नाही का टाकणार तुझा जन्म झाल्यापासून माती खातो रे मी तुमचं पण बरोबर आहे दिवसभर तोंड उघडं ठेवून छताकडे छाती करून पडलेले असता अहो शेणासाठी गोट्यापर्यंत जावं लागतं तेवढं तरी पाय हलवा तुझं काय करू रे आता काही करू नका गप्प बसा बरोबर आहे तुझं प्रिया या वर्षी तुझं लग्न होणार नाही मला वाटेल तेव्हाच मी लग्न करणार आधीच मला उशीर झालाय येते मी बरोबर आहे तुझं जा लवकर जा कारण काय कॉलेजला उशीर झाला तर लग्न उशीरा ठरत नाही तुला नाही करणार तू निघ निघीन बाय बाय आय आय मीन मम्मी माझा कधी लग्नाचा विषय काढत नाही तू मी काय प्रिया सारखा उद्धट उत्तर नाही देणार मी पटकन लाज वाटते ओ म्हणून टाके जीभ हासडीन आता हा ठीक आहे मग मी मानेना ओ म्हणीन बुक 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 नालायक एकेका वर्गात चार चार वर्ष काढतोय लग्न केल्यानंतर बायकोचं पोट कोण भरणार काय यारख्या प्रश्न विचारताय सांगून ठेवतो हा आपण जाम खतरनाक माणूस आहे एकदा का आपली खोपडी फिरली ना सगळा वाके करून टाकीन वाके पटकन भरणार सांगताय तू तू बस म्हणायचं नाही टिके टिके माझा अपमान करता चुपा चुपा अजून शेणाचा गोटा कुठे ते माहिती नाही काय कारटाय बापाला दम देऊन गेला त्याच सोडा त्याच काय सोडा तो सोडील माझं या साला एकदा भेटायला हवं ए माइंड युअर लँग्वेज अगं 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 साला म्हणजे मेवणा मजेदार प्रकार असेल ना तुझा मेवणा म्हणजे माझा तुझा भाऊ आहे मजेदार अरे पण काही कामाचं नाही चूक साफ चूक माझी वहिनी म्हणते की घराबाहेर टाकलेला केर कचरा सुद्धा परसातल्या झाडांना खत म्हणून उपयोगी पडतो कसं सुचत रे तुझ्या वहिनीला कारण ती तशी जगते अगं कोंड्याचा मांडा करणं म्हणजे काय हे मी माझ्या वहिनीकडनं शिकलो अगं दररोजचा लागणारा साबण सुद्धा वहिनी घरच्या घरी बनवते अरे पण तुझ्या दादानं चांगला पगार आहे ना अगं आहे पण एवढा पगार असून सुद्धा दवाखान्यासाठी लागणारी रक्कम जमवता येत नाही सध्या सोनं स्वस्त तर जमीन महाग अशी परिस्थिती आहे प्रिया माझ्या वहिनीला परिस्थितीची चांगली जाणीव आहे अगं तिनं काटकसर करून माझ्या नावावर 2 लाख रुपये जमवलेत पण राजेश हा त्यांचा पैसा आहे तो आपण घ्यायचा बस 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 प्रिया एवढा विचार तू डोक्यातून काढून टाक अगं आमच्या घरात तुझं माझं असं काही नाहीये जे काही आहे ते आपलं आहे आपलं आणि आमच्या घरात जे असतं ते माझं माझं म्हणणार आहे माझ्या मम्मीचं असतं अरे ती स्वतःसाठी जावई सुद्धा स्वतः शोधते आणि तू मी माझ्यासाठी एक मित्र आधीच शोधलाय बर मग काय करतो बर तुझा हा मित्र
माझा मित्र सध्या प्रेम करतोय. ते तरी त्याला करू देना मनासारखं. किती वेळा सांगितलं तुम्हाला स्टेशन पासून ऑफिस पर्यंत बसने जात जा. अगं बसने जातो मी, पण कधी कधी होतं काय की मी स्टेशनवर पडता पडताच बस येते आणि माझ्या अधिपायांमुळे मला धावून बसने पकडते. तोवर बस गच्च भरून जाते, मग काय गर्दीमधून निघायला प्रवास करावा लागतो, पायावर ताण पडतो आणि मग पाय असा तुझ्या हाती द्यावा लागतो. आजपर्यंत तुम्ही हेच सांगत आलात आणि मी ऐकत आले, पण तुम्ही माझं म्हणणं काही ऐकणार नाही. गर्दीत उभ्याने प्रवास करायलाच हवा का? अशाने दुखणं वाढलं तर कायमचा बांगडा होईल. हे काय अभद्र बोलताय? अगं मला माझ्या पायाची काळजी नाही ग, मला आधार द्यायला तुझ्यासारखी बायको आहे, राजेसारखा भाऊ आहे. तुमचं काहीतरी भलतच हा आधार आहे म्हणून की अपंग व्हायचं? अगं पण ते काही नाही, तुम्ही माझं ऐका. बसला गर्दी असेल तर सरळ टॅक्सीने जात जा. टॅक्सीने जात जा, स्टेशन पासून ऑफिस पर्यंत टॅक्सीला 18 रुपये लागतात. म्हणजे जायचे 18, यायचे 18, 36 होतील. आणि एकदा का टॅक्सीची चटक लागली ना की मग महिन्याचे 7-800 रुपये होतील. राजेश शिक्षण झाल्यानंतर त्याला ताबडतोब दवाखाना काढून द्यायचा आहे, त्यासाठी 2 लाख ताबडतोब भरायचे आहेत. काटकसरीने राहायला नको. अगं वेळ पडली तर वडिलोपार्जित घर सुद्धा गहाण ठेवीन मी. नाही दादा, अरे त्यापेक्षा मी माझ्या डिस्पेन्सरीचा विचार सोडून दे. काय हे बघ दादा, अरे तुझं आयुष्य झिजवून मला माझी करिअर बनवायची नाहीये, आणि त्याशिवाय डॉक्टर झाल्याबरोबर मला कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळते. अरे बाबा रक्ताचं घाम करून मी तुझं शिक्षण करतोय कशासाठी? कॉर्पोरेशन मध्ये जाऊन नोकरी करण्यासाठी? बाबांची इच्छा मी नाही पूर्ण करू शकलो, पण ती तुला पूर्ण करायची. वचन दे मला, डॉक्टर झाल्यानंतर स्वतःच्या दवाखान्यात बसून प्रॅक्टिस करशील. वचन दिलं. पण दादा तू सुद्धा मला एक वचन दे. काय? माझी डिस्पेन्सरी सुरू झाल्याबरोबर तू तुझ्या नोकरीचा राजीनामा देशील आणि घरी बसून आराम करशील. दिलं वचन. काय गे? अरे बाप रे, हे बघ मी तुला वचन देते, उद्या मी नक्की लवकर येईन, पण आता मला घरी जायला पाहिजे रे, उशीर होत आहे. अगं असं काय करतेस, थांब ना थोडा वेळ. नाही रे, बाबांनी सक्त वॉर्निंग दिली आहे की कॉलेज संपल्यावर सरळ घरी यायचं म्हणून. खडूस कुठले, आईला आपले बाप जन्माला आले नसते तर? शहाण्या, मग आपल्याला कोणी जन्माला घातलं असतं? तू पण काय मूर्ख आहेस, आई ना काय करतेस? हे आपल्या बापांपासून घटस्फोट नाही का घेता येणार? येईल ना, पण घटस्फोट मिळाल्यावर कोर्टाच्या समोर फुटपाथ वर बसून भीक मागायला लागेल आपल्याला, जमेल तुला? तुझं पण बरोबर आहे, कॉलेजमध्ये भीक मागण्याचा सब्जेक्ट नाही ना. अय्या काय आलं कॉलेज वरून आठवलं? काय उद्या माझ्या कॉलेज मध्ये स्पेशल पिरियड आहे. काय झालं? कॉलेज वरून आठवलं नाही, उद्या तुझ्या बापाला स्वतः उशिरा येण्याची परवानगी द्यायला लावली नाही तर बघ तोंड बारशात. डोळ्यातच बघतो ना. अमुका का भाजी चिरून ठेवलीत ना? हो सगळं करून ठेवलंय. अहो तुमचीच वाट पाहत होतो, खूप उशीर झालाय ना. अहो काय करणार, आज गुरुवार ना, देवळात एवढी गर्दी होती. असणार, संध्याकाळी तर दुप्पट गर्दी होती रामुका का. अहो पण म्हणून काय असं उन्हातून जायचं? हिरी बिरी आली तर एक करता दुसरंच व्हायचं. आधीच्या 2 बाळणपणात नको ते झालंय, म्हणून म्हणतो काळजी घ्यायला हवी. उद्यापासून मीच येईन तुमच्या सोबत. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. नेम चुकतो कसा? मी नेम धरल्यावर गोट्या बाजूला सरकतात वाटत. आता हिला हिला बघूया. चुकला पण चुकला. आता ही जवळची बघूया. साले एक नेम बसेल तर शपथ. बाबा ओ बाबा, माझं पुस्तक कुठे गेलं? आणि हे काय चाललंय? गोट्या घेतोय. अगं गेली 30 वर्ष 11 पासून शिक्के मारत होतो, आता मैदानी खेळ कसे जमणार? म्हणून म्हटलं हा बैठा खेळ खेळूया, हे आपण मोठ्या गोट्या आणूया म्हणजे बरोबर नेम बसेल. घरी बसून कंटाळा येतो ना? कंटाळा येतो? अहो मग एखादी नोकरी करायची. अगं गेली 30 वर्ष पगाराच्या फालतू रकमेवर जगलो नाही मी, अकरा नाक्यावर होतो. वार्षिक काकी घे पैसे, वार्षिक काकी घे पैसे. अहो मग एखाद्या क्लबात जायचं. क्लबात? हा म्हणजे तुला फिरायला रान मोकळं. अरे हे काय, हा ड्रेस करून कुठे निघालीस? अहो कॉलेजला चालले मी. संध्याकाळी 6-7 घरी परत यायचं काय? हो पण माझं पुस्तक कुठे आहे? अगं असेल आज कुठेतरी, नीट बघा. वेद हे कुठली, आईच्या वडिलांवर गेले. आत्ता कोणाचा फोन बुवा? हॅलो हॅलो, रुपाय का? तुम्ही कोण हो रुपाला विचारणारे टिक्कोजीराव? मी तिच्या कॉलेजचा प्रिन्सिपल साखर दांडे.
सॉरी प्रिंसिपल साहब, बोलतो रुपाला बोलतो। काय हो, तुम्हीच बाप ना त्याचे? काल तुमची मुलगी स्पेशल क्लासला थांबली नाही, लवकर घरी गेली। स्पेशल क्लास? कॉलेज मधल्या सगळ्या हुशार विद्यार्थ्यांचा क्लास मी स्वतः घेतो। आमची रूपा हुशार आहे? काय तुमची मुलगी हुशार आहे तुम्हाला माहित नव्हता? अरे वा, मला माहित नव्हता। हो काय करताय तुम्ही बाप का मामा तिथे? आपली मुलगी काय करते कुठे आहे लक्षात की नाही तुमचा? नो सर, ये सर, नो वाजे सर, नो सर, या पुढे रूपा कुठे जाणार काय करणार हे सगळं मी ठरवणार, अंडरस्टँड? ये सर। व्हाट ये सर नो सर बोलताय? आय कॅन अंडरस्टँड, वी कॅन अंडरस्टँड, शी कॅन अंडरस्टँड, नॉन सेन्स, युजलेस, शेपलेस, शिवलेस, बुटाची लेस। बुटाची लेस? काय फाडफाड इंग्लिश बोलतोय, खरोखरच प्रिन्सिपल असलं पाहिजे। काय फाडफाड इंग्लिश बोललो, काय कमलच केली आज मी। येस एन प्रॉब्लम? पाय कुठे आहे? काय बाबा सकाळीचं काय विचारताय? हे काय पाय माझे नाही, आपले पाया पडतो का? सेकंड इयरला चारदा नापास होऊन डायरेक्ट प्रिन्सिपल झालात। बाबा निघते कळलं मला, संध्याकाळी 6 घरी परत यायचं नाही। आता प्रिन्सिपल साहेबांचा फोन आला होता। काय म्हणाले? ते म्हणाले प्राध्यापक साखरदांडे संध्याकाळी तुझा स्पेशल क्लास घेणार आहे। प्राध्यापक साखरदांडे? बरोबर आहे, बरोबर आहे, प्रिन्सिपल साखरदांडे, बरोबर आहे। तुम्ही खेळा गोट्या। हे बघ, चांगला अभ्यास करायचा। आम्ही चांगला अभ्यास केला असता ना त्या ऑफिसर झालो होतो आणि आणखीन मिळाले असते। काय झालं नेमकं? किचन मध्ये स्वयंपाक करता करता अचानक उभेच कोसळले। बरं झालं रामू काका बाजूला उभे होते, त्याने तरी सावरलं म्हणून। नाही, बीपी वगैरे ठीक आहे, नाडी पण व्यवस्थित चालू आहे, फक्त अशक्तपणा आलाय। मी ह्या गोळ्या दिल्यात, मळमळायला लागलं तर एक गोळी द्यायची फक्त, ओके? आणि माधवी कसलीही धावपळ दगदग करायची नाही। बर चला येतो। डॉक्टर काय म्हणाले लक्षात आहे ना? तुम्ही उगाच घाबरता। अगं उगाच नाही पण पुरे, बाबांच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होईल। हॅलो राजेश। अरे डॉक्टर काका, कसं काय येणं? वहिनी साहेबांची तब्येत बरी नाही। वहिनी? वहिनी राजेश आलाय, त्याला आणखी सांगू नका मला चक्कर आली म्हणून। ओके वहिनी। ए वहिनी काय झालं तुझ्या तब्येतीला? अगं डॉक्टर म्हणाले की तुझी तब्येत बरी नाही म्हणून। झालं, तुझी तेवढी उणीव होती। ए पण तू अशी झोपून काय आहेस? डॉक्टर म्हणाले आराम करा, दीराकडनं सेवा करून घ्या। अरे बंदा हजर आहे, ये स्वयंपाक घरात हजेरी लावा आणि आज स्वतःच्या हाताने वाढून घ्या। ए बर वाढून घेतो पण इथे येऊन जेवतो। कस होणार या माझ्या मोठ्या बाळाचं कोणाच ठाऊ। आई तुझ्या पुस्तकात सापडला म्हणजे तू याला नक्की ओळखतेस। आई आई मी तुला सांगणारच होते पण त्या आधीच कळलं मला सगळं। आई आई राजेश फार चांगला मुलगा आहे आणि तुमचं एकमेकावर प्रेम आहे, नेहमीचाच डायलॉग आहे हा। आई पण तू त्याला पाहिलंच ना तर नंतर पाहून घेईनच, बस ना। कोण कोण आहे त्याच्या घरी? त्याचे दादा आणि बहिणी। दादा एका चांगल्या कंपनीत अकाउंटंट आहेत, नोकरी म्हणजे मिडल क्लास सामान्य। आई तू पण ना। अगं मोठमोठ्या बंगलेवाल्यांची स्थळं येत आहेत तुला, ते सोडून तू निवडलास एक सामान्य मध्यम वर्गीय। अगं त्याचंही स्वतःचं घर आहे। घर आहे, बंगला नाही। मला बंगल्याशी काही घेणं देणं नाही, बायकोला नवऱ्याच्या मनात जागा मिळायला हवी। कादंबऱ्या वाच आणि मला शिकव, उद्या त्या खुराड्यात जाऊन पडलीस ना मग मला सांग। काही पडायची नाही, मी चांगली ऍडजस्ट करून उभी जा उभी राहीन। दॅट्स द स्पिरिट। मी सुद्धा संसारात ऍडजस्टमेंट करून अजून उभा आहे। काय खरं की नाही? लावली जीभ टाळ्याला? अगं माणसानं आपली जीभ आपल्या टाळ्याला लावली त्यात बिघडलं कुठं? तू तिला तुझ्या जीवेनं बोलायला लावू पाहतेस। अहो पण आपलं घराणं केवढं, त्यांचं केवढं। संसार घराशी करायचा नसतो, वराशी करायचा असतो। प्रिया बेटी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुझी निवड योग्यच असणार। थँक्यू पप्पा। अच्छा म्हणजे लग्नाच्या चौघड्या आधीच आपल्या प्रेमाचा नगारा तुमच्या घरी वाजलेला दिसतोय। हो ना, म्हणूनच पप्पांनी लाऊड स्पीकर घेऊन तुला घरी बोलवलंय। लाऊड स्पीकर कशाला? आपल्या लग्नाची अनाउन्समेंट करायची आहे आणि मम्मीला तुला बघायचं सुद्धा। आणि समज की तुझ्या मम्मीला माझा हा चेहरा आवडला नाही तर? नाही चेहरा आवडणार नाहीच म्हणा,
पण पप्पा मात्र डोळे झाकून कन्यादान करतील. आम्ही सुद्धा काय, आम्ही सुद्धा डोळे झाकूनच प्रेम केलंय. काय नाही तर काय, अगं तूच तर सतत माझे डोळे झाकत असेस ना. बस बस संध्याकाळी घरी ये. काय रे किती उशीर. ए सॉरी सॉरी सॉरी, अगं एक सिरियस केस आली, त्यात इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागलं. अगं घरी सुद्धा जायला वेळ मिळाला नाही मला. तुला भेटायची घाई झाली होती. बर तू आता बस, मी आई बाबांना बोलवते. ओके. डॉक्टर. ओ हो हो, हाऊ डू डू. हाऊ डू यू डू. आपण? मी पेशंट, हार्ट पेशंट. हार्ट पेशंट? बापरे बाप, ते तर दुसरं दुखणं, कॅन्सरच म्हणा ना. कॅन्सर म्हणजे हार्ट आणि कॅन्सर हे दोन्ही रोग आहेत तुम्हाला? हो सध्या तरी दोनच आहेत. कोणाला कन्सल्ट करताय तुम्ही? तुमची ट्रीटमेंट सुरू करणार आहे. नाही हो, मी अजून शिकाऊ डॉक्टर आहे. काहीतरी सांगू नका. एवढे मोठे हार्ट स्पेशलिस्ट तुम्ही, आमच्या प्रियाच्या प्रेमाच्या गोळ्या घेऊन स्वतःचा हार्ट बरं केलं. अच्छा अच्छा अच्छा, तसे हार्ट स्पेशलिस्ट. आपण ते कॅन्सर म्हणालात ते आमचे वडील, त्या रोगाला औषध नाही. अच्छा म्हणजे तुम्ही? मी सध्या टेम्पररी प्रियाचा भाऊ आणि पुढे परमनंट होणार आहे तुमचा मेवणा. अच्छा अच्छा, नाईस मीटिंग यू, बट आय एम सॅड टू स्टे हियर बिकॉज आय गॉट अ अपॉइंटमेंट. आय टू क्रॉस द स्ट्रीट अँड सिग्नल. उशीर होत असेल ना? म्हणजे म्हणजे भावना कळत आहेत ना? कळले कळले. बी रिलॅक्स रिलॅक्स. आणि मला इंग्लिश सुधारते वाटतं. राजेश, माझे आई बाबा. नमस्कार. 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 थँक्यू. राजेश, तुला का बोलवलंय हे मुद्दाम पुन्हा सांगत नाही. हो, प्रियाने सांगितलंय मला ते. आधी डिक्लेअर करतो मला हे लग्न मान्य आहे. पण बाकीचं काय? माझ्या दृष्टीने बाकी काही राहिलेलं नाहीये. नाही पण पुढे यांनी काय करायचं ठरवलंय ते तरी यांना विचारून बघा. त्यात काय ठरवायचं? माझी इंटर्नशिप संपल्यावर मी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू करायची असं माझ्या दादाने ठरवलंय. आणि तुम्ही काय ठरवलंय? माझं म्हणाल तर स्वतःचा दवाखाना मला एवढ्यात परवडणार नाही. आणि दादाला कर्जाच्या ओझ्याखाली गाडण्यापेक्षा मी कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचं ठरवलं. हॉस्पिटलमध्ये नोकरी? शी काय, स्वतःच्या अंगाखालच्या अंतरुणाची जाणीव ठेवणं याला शहाणपण म्हणतात. वा राजेश, वा राजेश. त्यात वा काय हो? गोळ्या आणि मिक्सचर देणाऱ्या डॉक्टरांची काय कमाई असते? हल्ली एमडीचा जमाना आहे म्हटलं. ए बा, माझ्या दादानी माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यात आणि आता माझ्या शिक्षणासाठी त्याला अजून कष्ट करायला लावणं मला सहन होणार नाही. अहो कोण म्हणतं तुमच्या दादानी कष्ट करायला हवेत? लग्नानंतर तुम्ही आणि प्रिया इथेच राहा, आम्ही तुमचं पुढील शिक्षण करू आणि तुम्हाला नर्सिंग होमही काढून देऊ. नाही मुळीच नाही, माझ्या दादा वहिनीने सोडून मी घर जावई म्हणून राहणार नाही. वा बेटा वा, तुझ्या रूपाइत का तुझं मनही सुंदर आहे. आगे बढो प्रिया. मन तर गोड झालंच आहे, आतून काहीतरी तोंड गोड करायला घेऊन ये. आता आणते. थोडी अजून खाली सोडायला हवी होती. ऐकलंय अगं, घरात खेळून सुद्धा हिरवळीवर खेळल्यासारखं वाटतंय. हिरवळीवर? तू कुठे निघालीस? हिरवळीवर. काय? शिरवळीवर. शिरवळीवर आपल्या शिकवणीवर. शिकवणी? हो. मग पुस्तक कुठे आहेत? पुस्तक? आज माझी तोंडी शिकवणी आहे. तोंडी? बघा ना, मला प्रिन्सिपल साहेब एक दिवस सुद्धा सोडत नाही. अग ते तुझ्या भल्यासाठी सांगत असतील. दादा लवकर जा, अजिबात वेळ घालू नकोस. माझ्या 96 धावा झाल्यात. 4 धावा बाकी आहेत आणि मी आता गावस्करचा 34 शतकांचा विक्रम मोडून 35वा शतक मारणार. काय सांगताय? काय चौकार मारणार नाहीये मी, आता षटकार मारणार. षटकार. षटकार मारताय? दादा दादा षटकार षटकार. रामू काका, टॅक्सीतून कोण गेलं? दादा आणि वहिनी. दादा आणि वहिनी टॅक्सीतून? काही घाबरायचं कारण नाही, वहिनी साहेबांच्या पोटात दुखायला लागलं ना. आज तुम्ही बहुतेक काका होणार. अरे काय म्हणताय काय रामू काका, मी आलोच एक मिनिट. अरे थांबा थांबा, थोडं खाऊन जा. आता खायला वेळ नाही रामू काका, माझं पोट तुडुंब भरलंय. आज मी काका होणार, मला पुतणे होणार. आज माझ्या खिशात असतील नसतील तेवढ्या सगळ्या पैशांची खेळणी घेऊन येणार मी त्याच्या पाळण्या लावायला. दादा. अरे पण ऐकायचं नाही, लोक आपापल्या पुरतं जगतात पण या घरातली माणसं एकमेकांसाठी जगतात.
सिस्टर काय झालं डॉक्टर आय एम सॉरी मिस्टर योगेश अपघातात तुमच्या पत्नीच्या गर्भाशयाला गंभीर दुखापत झाली आम्ही खूप प्रयत्न केला पण मुलाला नाही वाचवू शकलो आय एम सॉरी माधवी कशी आहे ठीक आहे पण केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे तुम्ही 3-4 दिवसांनी येऊन भेटा ओके अरे अरे हे काय आता इतके पैसे कशाला खर्च केलेस रामू काका माझ्या दादानी माझ्यासाठी याच्यापेक्षा 10 पट जास्त पैसा खर्च केलाय मला त्याच्या बाळासाठी खूप खूप पैसा कमवायचा अरे अरे ही क्रिकेटची बॅट आणि ही डॉक्टरची खेळातली अवजार डॉक्टर कधी मोठा क्रिकेटवाला झाल्याचं मी ऐकलेलं नाही त्याचं काय रामू काका जर पुतळा झाला ना तर मी त्याला मोठा क्रिकेटर करणार सचिन तेंडुलकर आणि पुतळी झाली तर डॉक्टर मग ही क्रिकेटची बॅटच कामाला येणार कशावरून वैनी साहेबांना मुलगा होणार नक्की लावूया पैज पैज नको आपण छाप काटा करूया छाप आला तर मुलगा काटा आला तर मुलगी काढा पैसे मी काढतो छापा 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 छाप म्हणजे क्रिकेटर मुलगा ए मुलगा नाही मुलगी अरे मुलगी तर मुलगी पहिली बेटी धानाची पेटी ते जर हाती लागण्यापूर्वी देवानं चोरून दिलं राजेश नाही असं होणार नाही म्हणजे तुझी वहिनी वाचली हे सुख समजायचं काय ते खेळण्याशी खेळणारे हात जन्माला येण्यापूर्वीच निर्जीव झाले नाही नाही दादा तू खोटं बोलतोय नाही पण हे असं होऊ शकत नाही 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 दादा तू खोटं बोलतोय दादा ओ गॉड हॅलो डॉक्टर जोशी हॅलो मिस्टर योगेश आले त्यांना पाठवू का द्या त्यांना पाठवून द्या आतमध्ये मे आय कम इन येस बसा डॉक्टर माधवीचे रिपोर्ट्स हे आजच माझ्या हातात आलेत त्यात काही अडवर्स त्याचीच फाईल आहे ते म्हणजे यात काही त्यात काय ते सांगण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे विचारा ना तुम्हाला तुमची बायको हवी आहे का तुमचा वंश चालवण्याकरता एक मूल म्हणजे डॉक्टर माधवी येस या अपघातात त्यांच्या गर्भाशयाला जी गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्या पुन्हा गर्भवती राहिल्या तर त्यांचं बाळंतपण त्यांच्या जीवावर बेतेल मिस्टर योगेश बायको की मूल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पण डॉक्टर यावर काही उपाय नाहीये नाही माझ्यापाशी तरी नाही पण ही केस फाईल मी माझ्याकडेच ठेवणार आहे आणि माझ्या शक्य तितक्या डॉक्टर मित्रांना मी ती स्टडी करण्याकरता दाखवणार आहे म्हणजे आशा करायला थोडी जागा आहे -1% म्हणजे जवळजवळ नाहीच एकच तुम्ही तुमच्या बायकोला धीर द्या आणि सावधपणानं परिस्थितीची जाणीव करून द्या ओके मी प्रयत्न करतो रामू काका आज बाबांकडे काय मागितलंय जे सुख देवानं नेले ते या संताकडे परत मागितलंय बाबांकडे लेकराला काही मागावं लागत नाही त्यांना ते आपोआप कळत ते कळत तर मग पुरे आज राजेशचा MBBS चा रिझल्ट आहे तुम्हाला मी पेढे आणायला सांगितले होते आणले तुम्ही हो आणले ना हे काय अरे वा आणि हो मी किचन मध्ये वांगी भाजून ठेवली त्याची सालं काढून ठेवा आज राजेश साठी मस्त पैकी भरीत करायचंय लागला रिझल्ट मी डॉक्टर झालो आहे मग हे काय पडलेल्या चेहऱ्याने सांगायचं असतं हे बघ आधी सांग दादा रिपोर्ट घेऊन आला तू आधी हा पेढा घे म्हणजे सगळं नॉर्मल आहे ना हा पेढा तू डॉक्टर झालास म्हणून कळलं मला माहिती होतं तू पेढा आणायला विसरणार तू आधी इकडे आता साईबाबांसमोर पेढा ठेव अरे ठेव म्हणते ना ठेव आता हात जोड बघू
आणि म्हण माझ्या हाताला चांगला गुण येऊ दे. म्हण राजेश, राजेश हे काय? बहिणी, अगं माझी आई, माझा देव, माझं सर्वस्व तू आहेस का? तुझ्या पायाला हात लावला ना, आता माझे हात औषधी झाले. अगं मी देवाला कधीच पाहिला नाही आणि माझ्या जन्मदात्या आईचा चेहराही मला आठवत नाही, पण मला खात्री आहे यशोदा, कौसल्या, मदर मेरी या सगळ्या मातांचा चेहरा अगदी तुझ्यासारखा असेल आणि माझी आई आहे ना. तू आधी तोंड बंद कर. हे बघ, माणसाने इतकी स्तुती करू नये कधी. हे पेढे घे आणि सगळ्या वाडीत वाटून ये. मी आज तुझ्या आवडीचे वांग्याचे भरीत केले. अरे वा बहिणी, तुझा जवाब नाही, मी आत्ता जाऊन भरताच्या ताटावर बसायला येतो. अरे दादा ये. अरे लागला रिझल्ट? हो दादा, मी डॉक्टर झालो. गुड गुड. अरे पण बहिणीच्या रिपोर्टचं काय झालं? माधुरी कुठे? ती किचन मध्ये. पण रिपोर्टचं काय झालं सांग ना. काय नाही काय नाही. अरे मला माहितीच होतं तिला काही होणार नाही म्हणून. काय नाही म्हणजे रिपोर्ट मध्ये काहीच नाही. म्हणजे रिपोर्ट इज नो. आदवी पुन्हा कधी आई होऊ शकणार नाही. काय? अरे पण दादा काहीतरी उपाय असेल ना रे? नाही, आई झाली तर ती आपल्या बाळाला पाहायला जिवंत नसेल. ओ नो. अरे पण, अरे पण दादा तिला एवढी मोठी शिक्षा कशासाठी? राजेश प्लीज आवर, स्वतःला आवर. हे बघ माधवीला आताच कळत कामा नाही. अरे तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्यावर तिचं काय होईल? आवर, स्वतःला आवर. सॉरी दादा, नाही मी स्वतःला आवरू शकणार नाही. राजेश. बहिणी. माधवी तू. मी सगळं ऐकलंय राजेश. हे बघ डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे. खोट आहे तू रिपोर्ट, अगदी खोट आहे. बहिणी. राजेश, मी ज्यावेळी या घरात आले ना त्याच क्षणी आई झाले. अरे तू तू कोण आहेस माझा? तू मुलगा नाहीस माझा? मी आई नाहीये तुझे, एक बोल ना. बहिणी, बहिणी. राजेश हे बघ वेड, अशी आसू ओढाळून आपल्या आईला दुःख देऊ नकोस. अरे दुसऱ्यांच्या वेदना दूर करणारा डॉक्टर तू, आणि तूच आपल्या आईला वेदना देतोस. नाही बहिणी. अगं अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडण्याचा हक्क आहे मला. अरे वेड्या, असं लहान मुलासारखं रडतोयस काय? शांत हो राजेश, शांत हो बघू. जो जो रे बाळा रे लडी बाळा गाते तुला अंगाई, जो जो रे बाळा रे लडी बाळा गाते रूपाचे बाबा आहेत का? हा बोलतोय. मी प्रिन्सिपल साखर दांडे. कसं काय काय म्हणते आमची प्रगती? प्रगतीला मी वर्गात नाही घेतली, जरा डव येते. नाही म्हणजे आमच्या मुलीची प्रगती कशी काय अभ्यासातली? ओ एकदम उत्तम, एकदम उत्तम.
त्याचं काय, आज जर्मनहून स्टेपड आले स्पेशल लेक्चरला, त्यामुळे रुपाला रात्री यायला उशीर होईल, काळजी करू नका. अहो तुम्ही असल्यावर कशाला काळजी. हो हो ते बरोबर आहे, असे निर्धास्त राहा आणि तसा उशीर झाला तर मी स्वतः येईन सोडायला. थँक्यू थँक्यू. बर ते आमच्या प्रगतीला द्या, रुपाला द्या. रामू काका, अहो रामू काका, रामू काका. काय वहिनी साहेब? एवढे राजेशचे कपडे भिजवून ठेवा, जेवण झाल्यावर मी दुपारी धुवून टाकेन. हो पण मी धुतो की? नको मीच धुवे. कोणाचा फोटो आहे? मलाही माहित नाही, पण हा फोटो राजेशच्या कपाटात सापडला. सरळ आहे. काय? त्याने त्याच्या मनातला फोटो कपाटात ठेवला. काहीतरीच काय? तू खरं सांगतोय? माझ्या अनुभवून सांगतोय, आपलं प्रकरण सुद्धा घरामध्ये असंच समजलं होतं. परंपरा आहे. काहीतरी बोलू नका. आधी राजेशला विचारा कोणाचा आहे हा फोटो, त्याच्या कपाटात कसा आला, आणि त्याने आपल्याला का नाही सांगितलं कोण आहे ही मुलगी. खर तर आम्ही तुमच्याकडे यायला हवं होतं, वधू पक्ष आमचा. नाही त्या जुन्या चालेरीती झाल्या, शिवाय सेल्समॅन सारखं मुलीला दाखवणं आम्हालाही नाही आवडत. काय ग? हो ना, लहानांनीच वडीलधाऱ्यांकडे जायचं असतं, यालाच रीतभात म्हणतात. वा, समाधान वाटलं. माझी मुलगी हे माहेर सोडून त्या माहेरी जाणार, आमचा मात्र सासुरवास सुरूच राहणार. ए बाबा, तू गप्प बसायला काय घेशील? मी काय म्हणतो पप्पा, केव्हा तरी माझे पण खिशे तपासत जा ना, मी स्वतः सांगतो तुम्हाला. हे बघ, राजेशच्या खिशात एकच फोटो सापडला, फोटोचं बंडल नाही. त्यामुळे वरायटी मिळते ना, तुम्हाला चॉईस राहील. शट अप. अरे वा, फोटोतली आली. ये प्रिया, ये. ही आमची प्रिया. हा नमस्कार. मी विचारणार नाही मुलगी कशी काय वाटली. नाही नाही अजिबात विचारू नका. अहो मिया बीबी राजी तो क्या करेंगे पप्पा माझी. राजेश एक मिनिट, यात लक्झरी बसची दोन तिकीट आणि हॉटेलची बुकिंग रिसीट ठेवली. नवीन जीवनाची सुरुवात शिर्डीला बाबांचं दर्शन घेऊन करा. थँक यू वेनी. अगं प्रिया, तर शिर्डीला हनीमूनला जायचं. अगं तशी वहिनीची इच्छा आहे. तरी बरं, नरसोबाची वाडी नाही सांगितली. एक गुड आयडिया, मी आता वहिनीला सांगू. काय रे, शिर्डी हे का हनीमूनला जायचं ठिकाण आहे? अगं प्रिया, वहिनीची श्रद्धा आहे बाबांवर, आणि त्याशिवाय तिने एक छान हॉटेलही बुक केलं आपल्यासाठी. आणि माझ्या मम्मीने उटीचं बुकिंग केलंय, त्याचं काय? त्यापेक्षा आपण असं करूया का, तू शिर्डीला जा, मी उटीला जाते, तिकडनं परत आल्यावर या खोलीतच काय तो हनीमून करूया. एवढं कुचकटासारखं बोलायला काय झालं? मग काय करू? हे बघ, आपण एक काम करूया. काय? आपण आधी शिर्डीला जाऊया बहिणीच्या इच्छेप्रमाणे, बाबांचं दर्शन घेऊया, आणि त्यानंतर त्यानंतर
त्रास होत असेल तर चार दिवस रजा घेऊन विश्रांती का नाही घेत? अगं रजा जर शिल्लक राहिली नाही तर एनकॅश करून पैसे मिळवत येतात. घर गहाण ठेवून काढलेल्या कर्जाचे अजून 2 लाख रुपये शिल्लक आहेत. आणि मग माझ्या कमाईच्या पैशाचं काय करायचं? कर्ज मी काढलंय पण ते माझ्यासाठी काढलंयस. प्रिया दादा ह्याच्यावर सही करा. काय ए तुझं रेझिग्नेशन लेटर राजीनामा. हे तू काय चालवलं राजेश? हे बघ दादा हे पत्र मी लिहिलेलं नाहीये, प्रियाने लिहिलेलं आहे. आणि तुम्ही त्याच्यावर सही करणार आहात? राईट. करणार आहात? हो करणार आहात. ऐकलंस ना, विनंती नाही आज्ञा करणार आहात. तू जरा समजावून सांगा ना. नाही, नवं सरकार आलं की जुनं आपोआप बाद होत. बरोबर. अरे पण माझं वय झालंय काय राजीनामा देण्याचं? काहीतरी काय हे बघ दादा, तू मला वचन दिलं होतंस की माझी डिस्पेन्सरी सुरू झाल्याबरोबर तू नोकरीचा राजीनामा देशील. प्लीज दादा प्लीज. ओके करतो, सही करतो. नव सरकार. हे काय योगेश? काय म्हणे माझा राजीनामा सर? अरे तेवढं कळतंय मला, पण तू का दिलास तेवढं कळलं नाही. माझा धाकटा भाऊ आणि त्याची बायको त्यांच्या प्रेम अट्टापायीच त्याने हा राजीनामा माझ्याकडून लिहून घेतलाय. ठीक आहे, तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे, पण तू नोकरी सोडल्यामुळे परावलंबी होणार आहेस, विशेषतः तुझ्या पायाच्या प्रॉब्लेममुळे. देव करू आणि तशी वेळ नाही येऊ, पण आलीस ना तर मात्र. नाही साहेब, तशी वेळ येणारच नाही, माझी खात्री आहे. भावाच्या प्रेमापोटीच मी घरी फक्त आराम करणार आहे, फक्त आराम. वेल बेस्ट ऑफ लक. थँक यू सर. रामू काका, अहो रामू काका. अगं रामू काकांना तूच 10 मिनिटावर पाठवलं असतं मार्केटमध्ये. अरे हो विसरलेच मी, पण काही काम असलं तर मला सांग, मी करतो, नाहीतरी ते रिकाम बसून बसून बोर झालोय. काम काय नाही हो, पण प्रिया अजून घरी आली नाही म्हणून. कुठे गेली? अहो सकाळपासून तिला 3 उलट्या झाल्या म्हणून डॉक्टर कडे जरा. उलट्या? म्हणजे याच्या जेवणात काही भलत असेल तर? अहो घाबरण्यासारखं काही नाही, हा बायकांचा आजार आहे. मी फक्त खात्री करून घ्यायला तिला डॉक्टर कडे पाठवलं होतं. खात्री? म्हणजे आपल्या घरात बाळ जन्माला येणार तर? तसं वाटतंय तरी खरं. अहो चला मी पेढे आणायला जातो. काही नको, उगाच काहीतरी भलत तुमचं. हां अहो पेढ्यांना अजून खूप उशीर आहे, तुम्ही फक्त डॉक्टर जोशींच्या मॅटर्निटी होम मध्ये जाऊन तिला उशीर का झाला एवढं. पण डॉक्टर जोशी आता आहेत कुठे इकडे? त्याने जागा केव्हाच बिल्डरला विकली. म्हणजे मग ती कुठल्या डॉक्टर कडे गेलीय? अगं तू मला सांगितलं असत तर मी नसतो का तिच्या सोबत गेलो? अहो पण ती म्हणाली मी एकटी जाईन म्हणून. आता तिला एवढा वेळ लागेल असं मला. आलीच, किती वेळेवर आलीस, आमच्या दोघांचा जीव नुसता टांगणीला लागला होता. अहो वहिनी डॉक्टर जोशींचं मॅटर्निटी होम मला कळलं, पण आधी मला सांग अंदाज खरा आहे ना? तुम्ही काका होणार आणि मी काकू. मी आत येऊ का? तुम्ही आई आई या आत या ना. घरात कोणी नाही वाटत. प्रिया आहे ना, आत्ताच डॉक्टर कडनं आलीये. डॉक्टर कडून का? एक आनंदाची बातमी, तुम्ही लवकरच आजी होणार आहात. काय सांगताय? प्रिया कुठे आहे? तिच्या रूम मध्ये.
किती खुश झाल्या? पाहिलं ना पाहिलं, वेळ साधून आली म्हातारी कबाबी हड्डी. जी भाऊरा, तुम्ही फिल्टर कॉफी घेणार? मी प्रियाच्या आईसाठी करणार आहे. अगं एवढी गोड बातमी ऐकल्यानंतर कडू कॉफी काय घ्यायची? अग आता तू स्वतःला सांभाळायला हवं. घरची काम बिम काही करायची नाही. अगं पण इथे कामं असतात कुठे? बहिणी आहेत, रामू काका आहेत. हा आता थोडीफार मदत करायला लागली तर. थोडीशी का? मी म्हणते थोडीशी तरी का? अग तळहातावरल्या फोडासारखी जपली तुला, ती काय इथं येऊन काम उपसून फुटून जायला? हा तू नको तितकी काळजी करतेस आहे. अग अशा अवस्थेत काळजी घ्यायलाच हवी. आणि हे बघ, तू त्या तुझ्या जावीच्या सारखी नजरेला पडू नकोस. का ग? अग तिची वांझीची नजर तुझ्यावर पडायला नको. तू भलतं असेल तर काहीतरी बोलू नकोस आई. बहिणीची माझ्यावर केवढी माया आहे. हो दिसतेच आहे. रूम बघ ना तुझी. अग नव्या नवलाईचा संसार तुझा, पण फर्निचर तर सोडा, हे जुने पडदे सुद्धा बदलायचं तुझ्या जावेच्या लक्षात आलेलं नाही. अगं राजेशची प्रॅक्टिस आता कुठे सुरू झाली? येईल हळूहळू सगळं. तोपर्यंत तू म्हातारी होशील. अगं पहिलटकणीचं मन कसं आनंदित राहायला हवं, आजूबाजूचं वातावरण कसं प्रफुल्लित असायला हवं. जाऊ दे, मीच पाठवून देते तुला सगळं फर्निचर. अगं पण आई. अगं ए वहिनी, नमस्कार. प्रिया वहिनी कुठे गेली? अरे त्या बाहेरच तर होत्या. अगं किचन विचन सगळीकडेच पाहिलं, कुठेच नाहीये ती. खर तर तिला मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मी आलो सर आता. अहो जावई बापू, आधी तुमच्या बायकोची आनंदाची बातमी ऐका आणि नंतर तुमची बातमी तुमच्या वहिनीला सांगा. हे बघा सासूबाई, आधी मला ही बातमी माझ्या वहिनीला सांगायला हवी. अहो पण हिची बातमी तर ऐका. ती नंतर, आधी वहिनी. वहिनी, ए वहिनी. पाहिलंस, हा तुझा नवरा का त्या वहिनीचा गुलाम? एवढी बातमी ऐकलीस तर काय झालं असतं? पण नाही, तू या घराची मालकीण थोडीच आहेस. जाऊ दे गाई, तू उगाच पराचा कावळा करू नकोस. मला काय करायचंय बाई? तू गिधाडाला मैना म्हणत असलीस तर म्हण बापडी. तुम्ही नक्की घेणार नाही ना कॉफी? नक्की नाही. अरे कुठे होतास तू आणि वहिनी? कधीपासून शोधतोय मी तुम्हाला. अरे बाबा, तुझ्या सासूबाईने फिल्टर कॉफी आवडते ना, घरातली कॉफी संपली होती तेव्हा तुझी वहिनी म्हणाली बाहेर जाऊन घेऊन येते. म्हटलं मी पण येतो, पाय मोकळे होती. बरं वहिनी कुठे आता? कॉफी करते किचन मध्ये. वहिनी निघाला? हो भेट झाली. हे बघ आधी काय आहे. या अमेरिकन मॅगझिन मध्ये माझा व्हायरल इन्फेक्शन वरचा लेख छापून आलाय आणि त्यांचं म्हणणं आहे की माझ्या लेखातून त्यांना काही नवीन विचार सापडलेत म्हणे. मी जर या विषयावर पुढे संशोधन करणार असेल ना तर ते मला अमेरिकेची स्कॉलरशिप मिळवून देण्याचा पण प्रयत्न करणार आहे. पहिले तुला माहित नाही हा माझ्यासाठी किती मोठा सन्मान आहे. तुला खूप मोठे सन्मान मिळू देत रे. तुझं मस्तक आभाळाला टेकलेलं पाहायचंय मला. वहिनी, हे मस्तक जरी आभाळाला टेकलं ना तरी तू आणि दादांसमोर नेहमीच वाकलेलं राहील, कारण मला हे सगळं यश तुमच्याचमुळे मिळालंय. ग राजेश, या यशात आणखी एक भागीदार आहे हे विसरू नकोस. प्रियाला सांगितलीस तू ही बातमी? छा, अगं आधी तुला, मग दादाला, त्यानंतर मग इतरांना. प्रिया इतरांमध्ये मोडत नाही राजेश, लक्षात ठेव हे. सॉरी सॉरी सॉरी. आधी तिला जाऊन सांग ही बातमी, म्हणजे तुला ती त्यापेक्षाही आनंदाची बातमी सांगेल. याच्यापेक्षा आनंदाची? म्हणजे ती तू तिच्याच कडनं ऐक. जा निघ म्हणते ना, निघ आधी. पाहिलं हा तुझा नवरा का त्या वहिनीचा गुलाम? एवढी बातमी ऐकलीस तर काय झालं असतं? प्रिया प्रिया प्रिया, एवढ्यापुरतीच बायकोची गरज असते वाटतं. अरे 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 अरे, तुझा सूर तर चक्क रागाचा दिसतोय आणि वहिनी तर मला म्हणाली की तू मला काहीतरी आनंदाची बातमी देणार आहेस म्हणून. थोडा वेळ थांबला असतास तर सांगताना खूप आनंद झाला असता, पण आता ते दुधात मीठ पडलंय. अरे बाप रे, तुझ्या बोलण्यात बराच खारटपणा जाणवतोय बुवा. बरं एनिवे, ए आय एम सॉरी, चुकलो म्हटलं ना, आता तरी माफ कर. केलंस ना? हा, आता सांग काय आनंदाची बातमी सांगणार होतीस. सांग ना, ए सांग ना, काय आनंदाची बातमी सांगणार होतीस? ज्या वहिनीनं तुझी आनंदाची बातमी सांगितलीस त्यांना जाऊन विचार ना माझी आनंदाची बातमी, त्याच सांगतील तुला की त्या काकी होणार आहेत म्हणून. पण वहिनी काकी कशी होणार? नाही म्हणजे 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 मी प्रिया. प्रिया, अरे कुठली बातमी कुठल्या शब्दात आणि कुठल्या स्वरात सांगितलीस? त्या सगळ्या बातमीतल्या आनंदालाच अपशकून केलंस. तूही काही शुभशकून केलेला नाहीयेस. लक्षात ठेव राजेश, मी तुझी बायको आहे, भिंतीवर अडकवलेली एखादी फोटो फ्रेम नाही. घरात बसलेला रिकामा माणूस. अहो रिकाम टेकडा. अहो ऐकलं का? ह्या वाचा, मी ऐकतो. अहो पेपर नको,
आधी बिल बघा. तुम्ही आकडा सांगा. अहो पण कसली बिल आहे ते तरी बघा. बिल पाहून काय करू. बिल अपनावर चीज पराई. काय खरेदी केलंय. डबल बेड, सोफा सेट, ड्रेसिंग टेबल, फॅन्स, शो पीसेस, सगळे मिळून रुपये 55,000. अगं सगळं आपल्याकडे आहे ना. पण प्रियाच्या सासरी नाहीये ना. म्हणजे सगळं प्रियासाठी. अहो तिच्या बेडरूम मध्ये काहीही नव्हतं. पण तिनं आपल्याकडे काही मागितलंय का. अहो मागायला ती काही भिकारी आहे का. नाही तरी तुम्ही दान दिलं. तुम्हाला काही अक्कल आहे का. अहो ती आपली मुलगी आहे. हो पण ती आता राजेशची बायको आहे. त्याला काही विचारलंस का. हे बघा तो घरी आला ना की सगळं बघेल. तुम्ही फक्त सही करा. हाताला हात लावा. आणारे आणा सामान. सावकाश सावकाश न्या. किमती आहे. सावकाश. तुझा चेहरा असा बदललेला का. तू केलेली तुझ्या दिराच्या खोलीची सजावट बदलली म्हणून. सजावटीच काय. घराच्या भिंती बदलल्या तरी मला काही वाटायचं नाही. पण तिथे राहणाऱ्या माणसांची मन बदलली तर मात्र. अरे काय म्हणायचं काय तुला. आता तुम्ही काहीतरी म्हणायची वेळ आली. कशाबद्दल. मला वाटत राजेश आणि प्रिया मध्ये काहीतरी दुमसते. तुमच्या भावाला सांगा. या अशा दिवसात प्रियाच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न कर. माझ्या भावाला. हो तुमच्या भावाला. दादा पहिली कुठे. हॉल मध्ये की किचन मध्ये. हा एक मिनिट राजेश. काय झालं. तुझं आणि प्रियाचं काही भांडण झालंय. कशावरून. प्रिया काय म्हणाली. काही गोष्टी बोलल्याशिवाय चेहऱ्यावरच कळतात. एकच सांगतो. उद्यापासून प्रियाच्या चेहऱ्यावर खुशी आणि फक्त खुशी दिसली पाहिजे. ठीक आहे आता जाऊ. जा पण सरळ स्वतःच्या खोलीमध्ये जा. अरे पण डिस्पेन्सरीतली कॅश तरी वाणींकडे देऊ की नको. ती सुद्धा प्रियाच्या हातामध्येच दे. अरे पण दादा माझं ऐकणारच की नाही. ठीक आहे. काय कसं वाटतंय. छान सुरेख. अगं तू जर इथे बसलेली नसतीस ना तर एखाद्या 5-स्टार हॉटेलच्या रूम मध्ये आल्यासारखं वाटलं असतं. 10 तासात एवढा फरक. कोणी केला. क्विक इंटेरियर्स. क्विक इंटेरियर्स. पण ती तर खूप महागडी फर्म आहे. कॉस्टली बट क्विक. खर्च किती आला. त्याची काळजी तू करू नकोस. हे सगळं आईने करून दिलंय. शिवाय सगळं घर थोडी सिक्युरेट केलंय. ही रूम सुद्धा या घरातलाच एक भाग आहे हे विसरू नकोस प्रिया. आणि त्याशिवाय हे सगळं करण्याच्या आधी दादा वहिनीला काय वाटेल. हे इकडचा दादा वहिनींचा फोटो कुठे. ती फ्रेम या फर्निचरला मॅच होत नव्हती. मॅच होत नव्हती. अगं फ्रेम मॅच होत नव्हती तर नवीन फ्रेम आणायला हवी होतीस. बरं कुठे ठेवली असती फ्रेम. तिकडे कपाटावर ठेवली. दादा वहिनींचा फोटो असा कपाटावर टाकायला ते काय जुनं फर्निचर वाटलं तुला. आणि आता हे पेंटिंग कुठे लावू. का दुसऱ्या भिंती नाहीयेत. तूच बघून सांग ना कुठली भिंत रिकामी आहे. मग जिथून आणलंस तिथे परत देऊन टाक. आणि हे फर्निचर. ते सुद्धा देऊन टाक. नाहीतरी या दानात मिळालेल्या बेडवर बसायला सुद्धा मला उशाळवाणं वाटतंय. आणि मला या घरात राहणंच उशाळवाणं वाटतंय. त्याचं काय. काय म्हणायचंय काय तुला. हेच हेच तर दुःख आहे. मला काय म्हणायचंय. माझ्या मनाला काय वाटतं हे तुला कळतच नाहीये राजेश. अरे जर माझ्या बेडरूम मध्ये सुद्धा माझा अधिकार नसेल तर माझं या घरात नक्की काय स्थान आहे हे सांगून टाक मला. प्रिया तुझं या घरातलं काय स्थान आहे तुला माहितीये. पण दादा आणि वहिनींचं माझ्या आयुष्यातलं काय स्थान आहे हे तुला समजून घ्यायला.
मी तुझ्यासाठी या घरात आले राजेश, इतर कुणाशी माझा काही संबंध नाही आणि मी या घरात मोठी मानाची जागा मागत नाहीये। हा मात्र तुझ्या मनात माझं पहिलं स्थान असायला हवं, नाहीतर काय, नाहीतर मी आणि तुझे दादा बहिणी या घरात एकत्र राहणं शक्य नाही। अच्छा, मग हे ऐकून घे, ज्या घरात दादा बहिणी नाही त्या घरात मी सुद्धा राहणार नाही। राजेश, राजेश, राजेश माझं ऐकून तरी घे। रामू काका, रामू काका, प्रिया, प्रिया, रामू काका लवकर डॉक्टरने बोलवायचं। प्रिया, प्रिया, घाबरायचं काही कारण नाही, प्रेग्नन्सी पीरियड मध्ये हे असं होतं कधी कधी। हे सिरप लिहून देतोय, हे 2 चमचे ग्लासभर दुधातून दिवसातून 2 वेळा घ्यायचं आणि मुख्य म्हणजे मन प्रसन्न ठेवायचं। तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा, निघतो मी। I'm sorry. Relax. रुपा, एक मिनिट, प्रिंसिपलचा फोन आहे। हो, हॅलो। हे बघ रुपा, रुपा, मी बाबांना पटवलंय, आज दुपारी बरोबर 12 वाजता हँगिंग गार्डन मध्ये, हा मग संध्याकाळी आपण पिक्चरला जाऊ। अय्या, प्रिंसिपलचा भारी घेऊ दिसतोय। हो सर, हो हो, मी नक्की येते सर। ओके सर। ओके सर, कोण सर? ओ मी सर नाही का, हँगिंग गार्डन। बाबा मी निघू। निघ निघ, युनिव्हर्सिटीत बहुतेक पहिली येणार माझी मुलगी। अभिनंदनाचे फोन आताच यायला लागले। व्हेरी गुड, व्हेरी गुड। हॅलो, इज इट 414-6262? येस, कोण बोलतोय आपण? हा मी प्रिन्सिपल साखरदांडे। साखरदांडे, अहो पण रूपा तर आता तुमच्याकडेच गेले ना। मूर्खा, मी शिकवणी घेत नाही। शिकवण्या घेत नाही, मग काय करता? हँगिंग गार्डनला। म्हणजे उन्हा शिकवण्या घेता? महामूर्खा, ती तिथे एका बेकार नालायक कार्ट्या बरोबर प्रेमग्रंथ वाचित बसली असेल। एका नालायक कार्ट्या बरोबर? अरे बापरे, आमचा क्लीन बोर्ड झाला। हा हँगिंग गार्डन काय, अब मजा आएगा बच्चम जी। कुणाला केला तो फोन? तुमच्या कार्ट्याच्या न होणाऱ्या सासऱ्याला। अय्या, म्हणजे त्यांना मुलगी आहे? नाही, त्यांना पण एक कार्टी आहे, आपल्या कार्ट्या सारखीच। अरे दिनू, दिनू शी झोपला की काय? अरे दिनू, असं किती दिवस चालायचं का? तुला संधिवाद आहे? अरे मला तसं म्हणायचं नव्हतं। मग अरे स्पेशल क्लासच्या नावाखाली चोरून आपण असं किती दिवस भेटणार? अगं चोरून, चांगली तुझ्या बापाच्या परवानगीनं राज रोज शिकवणी सुरू आहे आपली। किती फी झाली तुमच्या स्पेशल क्लासची प्रिन्सिपल साहेब? कसे कानात गवत घातलंस, आता कान पकडतेस काय? तू आहेस तरी कोण? असला बाबा तू? बाबा चुकलो, आपला मामा। मामा, मामा, अरे हट, तुझ्यासारख्या बेकार माणसाला माझी मुलगी द्यायला मी काय खरा खुरा मामा नाहीये। मम्मी करेन मामा। हट, हट, अरे हलकट बेकार। ए कोण म्हणतो मी बेकार आहे? तुझा बाप साखरदांडे। माझा बाप? अच्छा, प्रिन्सिपल साखरदांडे। येस, यु नो? येस आय नो। अहो ते बोलणार का? अहो त्यांच्या मुलीशी लग्न करायला मी नकार दिला ना, म्हणून माझ्या सोडू नको देत काय? काय काय काय? अहो एका कोट्याधीश बापाचा मुलगा मी। कोण आहे हो? कोट्याधीश? हो, कोट्याधीश बापाचा मुलगा मी आणि एका सामान्य प्रिन्सिपलच्या मुलीशी मी लग्न करणार? काय, तुझे वडील कोट्याधीश आहेत? हा, म्हणून असतात। तुमचा मामा केला ना, मग तुम्हाला घेऊन जाय ना। काय करतात ते? अरे ते धंदा, धंदा करतात। अरे पण काय धंदा करतात ते? नाही काय, एक धंदा असेल तर सांगेन ना, अनेक धंदे करतात। एका बापाच्या नवऱ्यांना एवढे धंदे करतात? ठीक आहे,
तू तुझ्या वडिलांना उद्या मला भेटायला सांग. उद्या? नाही, त्याचं काय नेमकं आज ते कुठल्या देशात आहे तेच मला माहिती नाही. खूप बिझी असतात ना ते, वर्ष वर्ष आमची भेट सुद्धा होत नाही. रात्री त्यांची आठवण मला झोप लागत नाही, खूप रडतो मी. मला कितीदा प्रश्न पडतो, हम बाप के है कोण ते काय नाही. उद्या तुझा बाप कोण आहे ते दाखव आणि मग हिला भेट. अरे अरे बुढा खदरूड, बेटा सलामत तो बाप 50, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. प्रिया, अगं अजून तू तयार नाहीस ना? अगं 5:30 वाजले, 6 मुहूर्त आहे. अरे मी तयारच आहे. मग पण काय शोधतेस? अरे म्हणजे पाटले असतात ना या कपाटात, ते सापडतच नाहीत कुठे. त्या तिकडे ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर मध्ये पाहिलंस? पाहिलं ना. नीट बघ, जा जा जा, मेंढळी कुठली. अगं बाथरूम मधल्या फळीवर काढून ठेवलं असेल बघ. छे रे, मी नेहमी कुठे वापरते त्या पाटल्या. चहा अगदी वेळेवर आणलात. प्रिया, हा गरम गरम चहा पी, डोकं जरा थंड कर आणि आठव कुठे ठेवलेत ते. काही हरवलंय? हरवलं नाही हो, तिच्या त्या सोन्याच्या पाटल्या सापडत नाही. रामू काका, मला भाजी चिरायची. थांबा रामू काका, रामू काका तुम्ही काहीतरी लपवताय. रामू काका, काय झालं रामू काका? काय कर्म व्हायचं राहिलंय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? सांगू नाहीये पण पुन्हा घडू नये म्हणून सांगायलाच हवं. कळत नाही काय झालंय वहिनीनं, कुठल्या सैतानानं झपाटलंय. मला वाटलंच. तू थांब प्रिया. रामू काका, तुम्हाला म्हणायचंय की प्रियाच्या सोन्याच्या पाटल्या वहिनीने? मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. माझे डोळे त्याआधी कुठले का नाहीत. अहो ऐकलत का? अहो काय झालं? अहो काय झालं काय, माझ्या घशाला कोरड पडलीये. ये पाणी पी. अहो भिजेल ना मी? नाही, नेहमीच कोरडी असते, एकदा तरी भिजलेलं बघायचंय मला. अहो फाजीलपणा पुरे झाला. अहो इथे प्रसंग कुठला ओढवलाय? कुणावर? अहो कुणावर काय, आपल्या पोरीवर चक्क चोरीचा आळ येणार होता. अहो ती साळसूत गोगल काय, त्या राजेशची वहिनी, तुम्हाला भारी कौतुक तिच. तिनं प्रियाच्या पाटल्या चोरल्या. माधवीनं? अशक्य आहे. अहो रामू काकांनी स्वतः चोरताना पाहिल्या आपल्या डोळ्यांनी. रामू काकांनी पाहिलं? बसला ना विश्वास? नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तरी माझा विश्वास बसणार नाही. अगं माधवी म्हणजे? नाव काढू नका तिचं या घरात. तिचं नाव या घरात काढणं म्हणजे तिच्या नावाला कमीपणा आणणं. तुम्हाला काय म्हणायचंय, हे घर म्हणजे? थँक यू मम्मी पप्पा, नाईस पोज. कार्ट्या, ही काय फोटोची पोज होती? त्याचं काय मम्मी, एका मासिकात जाहिरात आली, त्यांना सुखी कुटुंबाचा फोटो पाहिजे आणि पहिला बक्षीस 5,000 रुपये. अय्या, म्हणून तू आमचा फोटो काढलास? मग कारण परत त्या मासिकात जाहिरात आली की त्यांना दुखी कुटुंबाचा फोटो पाहिजे, तर मी तुमचा पाठवीन. काय मम्मी, सुखी कुटुंबाचा खरा फोटो मला माझी वहिनीकडे मिळेल. ते सुखी कुटुंब, ते दुखी कुटुंब. किती खोट हसतोस रे. सॉरी, खरं हसण्याचा प्रयत्न करतो. अजूनही तुझ्या डोक्यातून तो पाटल्यांचा विचार जात नाही ना? कसा जाईल तूच सांग ना. राजेश, जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत तो विषय तू कधीच विसरू शकणार नाहीस, असाच उदास बसून राहशील. नाही प्रिया, नाही. या असल्या शुल्लक कारणावरनं घर सोडायचं तू मनात आणू नकोस. मग मी काय करू ते सांग ना, मुकाट्याने तुला असं उदास बसलेला पाहत राहू? राजेश, जेव्हा जेव्हा वहिनी तुझ्या समोर येते तेव्हा तूच अपराध केल्यासारखा वागत असतोस. मी आहेच अपराधी, माझ्या शिक्षणासाठी वहिनी आपलं मन मारून जगत राहिली प्रिया. अगं मंगळसूत्र, नथ, कुड्या या सौभाग्याच्या अलंकाराखेरीज सोन्याचा तिच्या शरीराला स्पर्शही नाही झाला. आणि मग तू या घरात आलीस, कदाचित तू माहेरावून आणलेले अलंकार पाहून तिच्या मनात लोभ निर्माण झाला असणार.
आणि लोभ हा वाढतो कमी होत नाही। ती सतत स्वतःची तुलना माझ्याबरोबर करत असणार। तिच्याकडे नसलेलं माझ्याकडे आहे हे तिला कधीच सहन होणार नाही। आणि अशा परिस्थितीत आपण या घरात पुरे पुरे झालं प्रिया, आता पुन्हा त्या वेगळ्या संसाराच्या विषयावर येऊ नकोस। हे बघ, आपल्यात आता कसलाही वाद नाही। आता आता तू आनंदात राहायला हवंस, ओके? पर मला सांग, तू तुझा रात्रीचा डोस घेतलास? रामू काकांना दूध आणायला सांगितलंय। आद्या रामू काका दारू। रामू काका तुमच्या वहिनीना जाऊन विचारा, त्यांनी या दुधात काय मिसळलं होतं। काय ते दूध जर तुम्ही प्यायला असत ना तर तुमचं बाळ जन्माला येण्याआधीच ते। तुम्ही शुद्धीत आहात का रामू काका? तुमच्या खुलशी वहिनीना जाऊन विचारा। रामू काका चांगलं केलं, कडू बोलणार माझं थोबार फोडलं, चांगलं केलं। या घोड माणसांच्या घरात अन्नावारी राबलो मी, पण या घरातल्या माणसांच्या मनात आता पाप आला आहे। हे घर आता माझं नाही राहिलं, माझं नाही राहिलं, हे घर माझं नाही राहिलं, माझं नाही राहिलं। बहिणी काय झालं राजेश, तुझा आवाज इतकं चढलेलं का? दादा आवाजापेक्षा माझं मस्तक चढलेलं आहे आज। बहिणी कुठे आहे? काय झालं? तेच तुझ्या समोर तिला विचारायचं आहे मला। माधवी, माधवी बाहेर आहे, राजेश तुला काहीतरी विचारायचं आहे। माधवी बहिणी, बहिणी दादा, दादा गेल्याच आठवड्यात वहिनीनं प्रियाच्या सोन्याच्या पाटल्या चोरल्या होत्या। मी तिला एका शब्दानेही विचारलं नाही। माधवी, हा माधवी, माधवी खरंय? अरे खरंच आहे, हे खरंच आहे दादा, खरंच आहे। अरे चोरीला गेलेलं सोनं परत विकत घेता येतं? पण आज जे वहिनीने केलंय ते महाभयंकर आहे। अरे आज तिनं प्रियाच्या पोटातल्या बाळाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला। नाही, हे खरं नाही, हे खरं असू शकत नाही। अरे हे खरं आहे दादा, तू तिला विचार ना, विचार ना तिला। कोणाला विचारायला सांगतोयस? अरे जिनं तुझ्या आईसारखं प्रेम केलं त्या तुझ्या वहिनीला। अरे लहानपणापासून तुझ्यासाठी जिनं आपला देह झिजवला, तुझ्या आजारपणामध्ये तिने चार चार रात्री सलग जागून काढल्या, स्वतःच्या मुलाच्या मरणाचं दुःख विसरून तुझा आनंद साजरा करण्यासाठी तिने पेढे वाटले, कालपर्यंत अंगाई गाऊन जी तुला जोजित होती त्या तुझ्या आईला विचारू की आपल्या मुलाच्या वंशाचा बळी ती घेत होती का म्हणून। हा आरोप राजेशने केलेला नाहीये दादा, तुम्हाला खरं खोटं करायचंय ना तर रामू काकांना विचारा। रामू काका, रामू काका सांगा यांना काय झालं ते। हेच ती मुळी, ही मुळी उगाळून गरोदर स्त्रीला चाटायला दिली तर गर्भाचा नाश होतो। तू राजेशच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास पण जीव मात्र माझा गेला, जीव मात्र माझा गेला। यानंतरही तुला माझ्या बरोबर यायचं नसेल तर मी एकटीच निघून जाईन या घरातून। तुम्ही निघालात, आजी आणि मी सोबत करण्याचं वचन दिलं होतं तुम्ही मला लग्नात। त्यावेळेस ठाऊक नव्हतं मला की मी एका स्त्रीशी नव्हतं एका लावसोटीशी लग्न करतोय।
आजपर्यंत माझ्या डोळ्यात पाप दिसलं होतं तुम्हाला? माझे डोळे मला फसवत होते. आणि तुमचं मन तेही तुमच्याशी बेईमानी करत होत. असा एखादा एक क्षण आठवून सांगा की ज्या क्षणी क्षणभर का होईना माझ्यातल्या लावसतीची जाणीव तुम्हाला झाली. माझ्या हातून घडलेली एखादी आगळीक सांगा की ज्यात तुम्हाला माझ्यातली लावसत दिसली. प्रत्यक्षाला पुरावा लागत नाही बाईसाहेब. आज आता या घरामध्ये जे काही घडलंय त्यातून तू का तुझ्या आईच्या मायेचा पुरावा दिलास? तू आईच्या नसेल पण वहिनीच्या मायेने मी ते माझ्या दिराच्या भल्यासाठीच केलं होतं. एखादा निर्ढावलेला निर्दयी गुन्हेगारात असलं उत्तर देऊ शकतो. रामू काकांची साक्ष ऐकून घ्या. रामू काकांनीच तुझ्यावर आरोप केला हे विसरू नकोस. रामू काका रामू काका या इकडे या. हे बघा मला जे हवं होतं ते घडलंय. आता खरं काय ते यांना सांगायला हरकत नाही. खरं काय ते खरं काय खरं हे आहे की वहिनींच्या सांगण्यावरूनच मी या नाटकात भागीदार झालो. नाटक कसलं नाटक? सोन्याच्या पाटल्या चोरणं, धाकट्या वहिनींच्या दुधात विष मिसळणं आणि मी वहिनी साहेबांच्या सांगण्यावरूनच तसा वागलो. हे सगळं नाटक होत. नाटक कशासाठी नाटक माधवी? अगं कशासाठी एवढं मोठं किटाळ तू स्वतःवर घेतलंस आणि पापीन ठरलीस? आधीच सांगितले राजेशच्या भल्यासाठी. राजेशला माझी इतकी ओढ आहे की तो त्या भावनेच्या आहारी जाऊन प्रियावर स्वतःच्या बायकोवर अन्याय करत होता. मी किंवा तुम्ही सांगून समजावून तो बदलणार नव्हता. शेवटी त्याच्या मनात माझ्याविषयी तिरस्कार निर्माण करणं हा एकच उपाय माझ्याकडे उरला होता आणि त्यात रामू काकांनी मला मदत केली. नाईला झालं बहिणी साहेब काळजावर दगड ठेवला होता. रामू काका माधवीने तर मोठा पहाड आपल्या काळजावर ठेवला होता. माधवी ते जर तुम्हाला आधी सांगितलं असत तर आपण दोघांनी आधीच घर सोडलं असत. पण राजेशने आपल्याला जाऊ दिलं असत. ठीक आहे मग आता आपण दोघं म्हणून घर सोडेस. मी पण माझं सामान बांधून घेतो. रामू काका तुम्ही सामान बांधून घ्यायच आहे. चल तर मग. नाही आपण इथं गेलो तरीही प्रिया इथे राहणार नाही. तुम्हाला माहित आहेच प्रियाला हे घर आवडत नाही. पण मग मी कशाला माझं सामान बांधू? रामू काका एवढं सगळं घडूनही तुम्ही जर या घरात राहिलात तर राजेशच्या मनात संशय निर्माण होईल म्हणून तुम्हाला नाईलाजाने का होईना. पण राजेश बरोबर जावंच लागेल. नाही मी हे घर सोडून जाणार नाही. माझी शपथ आहे तुम्हाला रामू काका. राजेशच्या आवडीनिवडी माझ्या इतकेच तुम्हालाही ठाऊक आहे. त्यामुळे राजेशच्या बरोबर तुम्हाला हे घर सोडून जायलाच हवं. होय रामू काका निघा तुम्ही. माधवी आज तुझ्या समोर खूप लहान झालो मी. हे बघा आपले अश्रू राजेश समोर दिसत का म्हणेत? प्रिया आपण हे घर सोडून जायचं कुठे? राजेश तुला माझ्या माहेरी येऊन राहायचं नसेल तर आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहू. पण आता एक मिनिट सुद्धा मी या घरात राहणार नाही. ठीक आहे चल. होम हॅपी होम हे खरं सुखी घर आणि इथे राहतं सुखी कुटुंब. अरे वा 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 कमाल आहे. दुसऱ्यांदा हनीमून वाटतं. शट अप आम्ही हे घर सोडून जातोय. मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे. रामू काका तुम्ही सुद्धा? हो आता इथे राहण्यात काय शोभा आहे. चला रामू काका तुमची मदतच होईल आम्हाला. चल. अरे 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 हॅपी होम सोडून सगळे चालले. कमाल आहे. वहिनी दादा मला कळेल का काय चाललंय ते? अहो मी सुखी कुटुंबाच्या फोटोसाठी या घरात आलो होतो. त्यासाठी तुम्हाला आता दुसरं घर शोधावं लागेल कारण इथे आता सुख राहत नाही. अहो ऐकलं का? अहो ऐकलं का?
बोला काय नवीन खबर? अय्या तुम्हाला कसं कळलं नवीन खबर ती? त्याचं काय आहे? विजेचा लखलकाट ऐकल्यानंतर ढगाचा गडगडाट ऐकू येणारच, तसं तुझं आहे. अहो ऐकलं का, या इंजिना पाठोपाठ नव्या बातमीचे डबे जोडलेले असणारच. बोला कोण खपलं, कोणाचं तोंड काळं झालं, कोण कुठं गेलंय, कोणाचं तोंड काळं झालं. पुरे पुरे, अहो आजची बातमी आनंदाचीच आहे. राजेशनं आणि प्रियानं ते दळभद्रीकर सोडलं. काय? कधी? कालच. पण ते आता दोघं कुठे आहेत? अहो एका खतरूड हॉटेल मधल्या घाणेरड्या खोलीत. म्हणजे आताच प्रियाचा फोन आला होता, पण मी त्यांना आणायला जाणार आहे. नाही नाही हे बघ, हे बघ, त्यांनी आधी घर का सोडलं हे आपल्याला कळायला हवं. सांगते, तुम्हाला भारीच पुळका होता ना त्या दादा वहिनींचा. अहो त्या वहिनीनं त्या हडळीनं नख आणि सुळे काढून दाखवले आपल्या प्रियाला. नाही पण हे तू दात ओठ न खाता काय झालं तेवढंच सांग. सांगते, अहो त्या सटवीनं त्या राजेशच्या वहिनीनं आपल्या प्रियाला दुधातून विष देण्याचा प्रयत्न केला. माधवीनं? अशक्य. वाटलंच मला, तुम्हाला मुळीच खरं वाटणार नाही. ते हे पेपरात आलं असतं ना त्यात तुम्हाला खरं वाटलं असत. वाचा पेपर. हो पण तू कुठे निघालीस आता? राजेश आणि प्रियाला आणायला, नाहीतरी प्रियाला बाळणपणासाठी आणायलाच हवं. अगं काय सांगू लीना तुला, हे घर म्हणजे अगदी तुरुंगच झालंय बघ. अगं बाबा मला गलीच्या नाक्यावर सुद्धा जायला देत नाही. शी, कॉलेजचं हे वर्ष पण गेलंच, नाव काढू नको त्या दिनूच. अगं नुसता थापा मारत असतो, बाबा आज येतील उद्या येतील. शी ते सगळं जाऊ दे, तू कधी येतेस गप्पा मारायला? ये ना प्लीज. बाय. टांग गड्डीतच राहतात? हो इथेच राहतात. पण दोन टांग ठेव. ते नाहीयेत घरात. आपण कोण? आय डोंट लाईक सिली क्वेश्चन्स, मला प्रश्न विचारलेले आवडत नाही. सॉरी. या ना प्लीज. तू कोण? मी त्यांची मुलगी रूपा. माय 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 वुड बी डॉटर इन लॉ, आमची भावी सून. अय्या म्हणजे तुम्ही दिनूचे बाबा? मला प्रश्न विचारलेले आवडत नाही. सॉरी. नमस्कार करते. नो नमस्कार, चमत्कार एव्हरीथिंग. आग लागली जा. आग ले लग जा. वॉटर रिलीफ. मला खूप बरं वाटलं तुला. हो ना. आणखी बरं वाटू? नको नको, मी चहा ठेवते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, बसा ना. नो चहा, नो चहा. अशी इकडे बघ, एकदा मला तुला डोळ्यात भरून घेऊ दे. दिनूला का नाही आणलं? कसं आणणार? नाही म्हणजे मला कळलं की तुम्हाला शोधायला होनालूला गेला होता, पण मी होतो टिंबुक तुला, त्यामुळे कसं आणणार? दिनू आला नाही म्हणून वाईट वाटलं ना. हो बरं वाटू. नको नको, मी चहा ठेवते. स्टुपिड गर्ल, स्टुपिड गर्ल, सिट डाउन. अरे काय चहा प्यायची वेळ आहे का? आपण असं करू, दोघं मस्त पैकी विस्की घेऊ, म्हणजे काय होईल, तुलाही बरं वाटेल मलाही बरं वाटेल. बरं वाटू? नको. अहो आजच्या इतकं बरं मला कधीच वाटलं नव्हतं. मी जरा बाबांना बघून येते. फुल लुक या निदान दिनू असता तर? डोंट वरी, त्याची उणीव तुला जरा देखील भासू देणार नाही. दिनू नाही तुला बरं वाटत नसेल तर बरं वाटू? नाही नाही, उलट तो आला नाही म्हणून खूप बरं वाटतंय मला. किती बरं वाटलं मला, मला वाटलंच. काय ग, काय पाहिलंस त्या नाल्यात बेकार पोरात? इकडे बघ, माझ्याकडे बघ, कसा वाटतो मी तुला? तुम्ही दिनूचे पप्पाच आहात ना? नावा पुरता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी दुसरे, इट्स नॉट माय सन. काय? काय नाही, हाय, तो माझा मुलगा नाही. आय बॉट हिम फ्रॉम बेकारण. इंग्लिश नाही येत का? मी त्याला बेकारणीकडनं आणलं. तुझ्याशी लग्न झाल्यावर एक सोन्याचे खांडे त्यांना करून टाकणार आहे. बाकी सगळी माझी इस्टेट आहे, 15-16 सोन्याच्या खाणी, त्याचे 3 बंगले, 12 विमान आहेत, 35 मर्सिडीज आहेत, हे सगळं तुझं होणार आहे. अहो पण यातलं मला काहीच नकोय. नाही कस, नाही कस, आपलं लग्न झाल्यावर सगळं तुलाच मिळणार आहे. आपलं लग्न? आपलं लग्न काय? मला मुळीच बरं वाटलेलं नाहीये. आता तुला बरंच वाटवतो बाबा. सुन बाय,
एक पाऊलही पुढे टाकू नका, नाहीतर मी तुमचं डोकं फोडेन. वा वा, व्हॉट अ डॅशिंग गर्ल, डॅशिंग गर्ल. डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग. तू माहिती या आईला म्हाताऱ्याचं सोंग ते? रूपा काय केलं रूपा? अरे दिनू तू मग आणि हे काय सोंग घेतलंस? तुझ्या बापाला भेटण्यासाठी माझा बाप बनून आलो तर तू नातू दिलास? कुठे कुठे तुझा बाप? भीतीला स्प्रिंगट लावली पाहिजे म्हणजे चांगली उडी. अरे वा रे वा वा, अरे बापरे झांडा सगळा वाटला. सॉरी 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 सॉरी. यू फूल. नाही काय म्हणजे तुमचं डोकं मध्ये आलो. झांड्याची काही चूक नाही. शरम नाही वाटत या वयात असले खेळ खेळायला? काय झालं? डोळा फुटला असता. मग फुटला नाही ना. बर तो हात काढा, डोळे उघडा आणि माझ्याकडे नीट बघा देशमुख साहेब. अरे मला ओळखलं नाही देशा? अरे मी बंडू डांगट. बंड्या लेका तू. अरे काय रे या वयात हे असले खेळ? का आधी घरी चल मग सांगतो काय ते. काय तुझ्या डोक्यावर आवळ्या एवढं टेंगूळ आलंय. पोरीला सांगून त्याच्यावर हळतुटीचा लेप थापतो, मस्त गरमागरम चहा पिया आणि मग बसून तुझ्या भरपूर शिव्या खातो. मला एक सांग, तू या एरियात कधीपासून राहायला आला? नाही त्याचं काय आहे की मी ऑक्ट्राय नाक्यावरून रिटायर झाल्यावर. अगं ती बाटली दूर ठेव बघू माझ्या आणि जवळ आहे माझ्या. मला ना बोल नाही वाटत. तुझी दाढी टोचते माझ्या गालाला. अगं टोचली तर माझ्या टोचेल, तुला काय? अरे माझ्या गालाला टोचते. तेवढ्या तुझ्या बापाला तर. मग तू लांबच बस बाबा. एक तर इतक्या दोषांनी मला भेटते असे. असं करतो दाढीच काढून टाकतो. ये ना ये ना. हा हा असं वाटत, असं वाटत तुझ्या वडिलांच्या डोक्यावर माझा गाल ठेवलाय. नाक्यावर बसून बसून चांगलीच माया गोळा केलीस? हो पण त्यामुळे पोट सुटलं. डॉक्टर म्हणतो वजन कमी करा म्हणून घरी बसून असले मैदानी खेळ खेळतो. चांडाळणी माझ्या घरात हे असले धंदे आणि हा कोण हेकड्या म्हातारा? मला म्हातारा म्हणणार हा कोण टकले? सुनबाई सुनबाई बाबा हे माझे भावी सासरे दिनूचे पप्पा. सासरे? मग गालाला गाल कशाला घासत होते? होनाळूची पद्धत. होनाळू पद्धत? आमच्या होनाळूची पद्धत आहे. सासऱ्यानं सुनेच्या आणि सासून जावायच्या गालाला गाल घासायची, त्यामुळे आयुष्य वाढत. कोणाचं? सुनेच्या बापाचं. सुनेच्या बापाचं म्हणजे माझं आयुष्य वाढणार? घासा घासा आणखी घासा. हे देशमुखा बघाय चांगली पद्धत आयुष्य वाढवण्याची. वा 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 चांगलीच पद्धत आहे. व्याही साहेब हे आमचे बालपणीचे मित्र देशमुख. कोणते? हॅलो. हाय हाय. आपण मला कुठेतरी पाहिल्यासारखं नाही ना वाटत आपल्याला? नाही म्हटलं असतं पण आपल्या कपाळावर टेंगूळ आहे ना. जन्मापासूनची खूण आहे. हो आणि आपल्या हे 2 मिनिटं आधी. हो हो बरं झालं, नाही तर मी तुम्हाला माझा जत्रेत हरलेला भाऊ समजलो असतो. आय हॅव सेड थँक्यू. आपण काय करता? मी काय करतो? मी काय करतो? अरे मी काय करतो? ह्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. या आय डोंट लाईक क्वेश्चन्स. म्हणे काय करतो? अरे मी झक मारतो झक. नाही हो त्याला तसं म्हणायचं नव्हतं. अरे पण मी खरंच झक मारतो. अहो खरंच त्याला तसं म्हणायचं? अरे झक मारतो. आमच्या होनालू मध्ये माशांना झक म्हणतात. तिकडे माझे 5 समुद्र, 2 नद्या आणि 1000 मच्छीमारीच्या बोटी आहेत. झकमारीच्या ना? काय म्हणता? परत प्रश्न. सॉरी सॉरी. बसा. अरे बसा. आमचा जवान तो सुद्धा बस म्हटलं की असाच भीत भीत बसायचा. जॉन
कोण जॉन? चांगला प्रश्न आहे म्हणून उत्तर देतो. जॉन आय व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड, एक्स अमेरिकन प्रेसिडेंट, कॅनडा ब्रिज खाली गेला. काय म्हणता? मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. परत जर प्रश्न विचारलात ना तर टेंगू चेचून काढून धरून. पंड्या मी निघतो. अरे अर्धा कप चहा तरी घेऊन नको, मी आजपासून चहा सोडलाय. अरे पण ऐक तरी. काय फनी माणूस आहे असा माणूस तुमचा मित्र? नाही हो, खरंच तो चांगला माणूस आहे. चांगलाय तर तुमची मुलगी त्याच्या मुलाला देऊन टाका. अजिबात नाही, अजिबात नाही. अहो तो सांगत होता त्याचा मुलगा हलकट आहे, नालायक आहे. वा काय बाप आहे लेकाचा. आणखी काय बरळलं? म्हणाला त्याचा मुलगा म्हणजे सूर्यापोटी शनी आहे. अच्छा म्हणजे हा सूर्य. अच्छा डांगट, मी असेपर्यंत हा माणूस इथे येता कामा नाही. येस सर, येस सर. ओके चला निघतो. मी अमेरिकेतल्या मित्राचं विमान घेऊन आलोय, त्याला रात्री 12 पर्यंत परत करायचंय. त्याची तिसरी पाळी आहे. का तुमचं स्वतःचं विमान नाहीये? काय प्रश्न आहे? तुमचे एरोड्रोम एवढे लहान आहेत, माझं विमान तिकडे पाहू शकत नाही. माझे 11 विमान आहेत. असं असं असं. अहो पण धिनूकडे पाहून तसं वाटलं नव्हतं. निषेधांग धिनूजी तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. कसली तक्रार? तुम्ही यांना भेटू देत नाही म्हणून. अहो ते काय, फक्त लग्न होईपर्यंत. मग प्रेम काय लग्नानंतर करायचं? ना ना बोलणं ना ना. लग्नाआधी प्रेम, लग्नानंतर संसार करायचा. ठीक आहे ठीक आहे. रूपा तू त्याला वाटेल तेव्हा भेटू शकतेस. बर निघतो मी. गेले 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 गेले. रूपा बेटी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे ना. आमच्या होणाला पाया पडणं फार अशुभ समजतात. असं होय? त्यापेक्षा मी तुमचं आयुष्यच वाढवतो. कस गालाला गाल घालू? ओके बाय. काय करते? मला प्रश्न विचारलेला आवडत नाही. किती थकलात तुम्ही आज? थकेने तर काय, नोकरीसाठी मजूर पास असून सुद्धा मला कोण नोकरी देत नाही. तुला कोण देणार? तू फक्त एसएससी पास. नाही मला कळलंय, इथे जवळच एक महिला उद्योग मंडळ आहे, त्यांचा पापडांचा व्यवसाय. 100 पापड लाटले बस झालं. बस पुन्हा विषय काढायचं नाही, चिडून मी कळलं. अहो असं मन मारून जगण्यापेक्षा. नाही पण मी माझं स्वाभिमान नाही मारू देणार. ठीक आहे, उद्याच म्हणजे जुन्या कंपनीत जाऊन बघतो, बघूया काहीतरी काम होईल. जा चहा टाक, सगळं ठीक होईल. मी कमी सर. कोण? योगेश. अरे ये ना, ये ये. तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणजे? मला इथं इथं नाही, तू राजीनामा दिलास तेव्हा तुला मी पुन्हा पुन्हा विचार करायला सांगितलं होतं. असो फॉरगेट इट. मी देसाई नावाच्या मित्राशी बोललोय, हे कार्ड घे आणि त्याला ताबडतोब जाऊन भेट. तशी तुझ्या योग्यतेची नोकरी नाहीये ती. नाही पण चालेल मला. मग तुझं काम नक्कीच होईल. थँक्यू सर, ऑल द बेस्ट. घ्या वहिनी सर. हे काय रामू काका? धाकट्या वहिनी साहेबांचे पप्पा आम्हाला दर महिन्याला 400 रुपये पगार देतात. मी नको म्हटलं तरी माझ्या हातात कोंबतात. मग हे पैसे तुम्ही मला कशाला देताय? खर्चाला होतील. थोरल्या मालकांना नोकरी लागली की परत द्या हवे तर, पण आत्ता ठेवा. नाही रामू काका, इतिहासापर्यंत तुम्ही कधी एक दीडकीचा पगार सुद्धा घेतला नाही. अरे आता मी तुमच्याकडनं पैसे घेऊ? नाही. पहिनी साहेब, आपलं नातं असं रुपया पैशात तुलू नका. घ्या म्हणतो ना, घ्या. नाही रामू काका. अगं ते घे म्हणतात तर घे की. काय रामू काका, काय देत एवढं? ओ हे रामू काका, त्यांच्याकडचे पैसे आपल्याला घर खर्चासाठी देत आहेत. पैसे? नाही रे मुका, आता त्याची गरज नाही. आजपासून मला नोकरी लागली आहे. बरं झालं देव पावला. देव नाही काय पावला, माझे मी जे साईबाबा पावले. आणि कंपनीचं नाव सुद्धा आहे साईनाथ कन्स्ट्रक्शन. आहे की नाही योगायोग? रामू काका तुम्ही आता जेवणच जा. जेवून परत जाऊ, माझं तिकडे लक्ष लागत नाही बहिणी साहेब. पण मी तुम्हाला सांगितलंय ना रामू काका,
राजेश साठी तरी तुम्हाला तिथे राहायलाच हवं. मी सुद्धा तुम्हाला सांगतो, ही शिक्षा आहे मला वहिनी साहेब, जन्मठेपीची शिक्षा. मला तुमचं म्हणणं मान्य आहे, पण साहेब मला त्यातली एकही गोष्ट अजून मिळालेली नाही. एक मिनिट डॉक्टर साहेब, एक मिनिट, एक मिनिट. हॅलो, हॅलो सरिता, इथं माझ्या समोर डॉक्टर राजेश बसलेत. हो, देशमुख साहेबांचे सन इन लॉ. त्यांना आपल्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये ब्लॉक बुक करायचा आहे. बरं मग, गेल्या आठवड्यात आपल्या स्कीमची सगळी बुकलेट त्यांना पाठवा असं मी सांगितलं होतं. आम्ही ती पाठवली होती सर, पण ते म्हणतात त्यापैकी मला काही मिळालेलं नाहीये. व्हॉट इज गोइंग ऑन? रावसाहेब आलेत का? द्या, त्यांना जरा आत पाठवून द्या. ओके सर. सॉरी डॉक्टर. मला बोलावलं सर. हो मिस्टर योगेश, तुम्ही या साहेबांकडे आपले लिफलेट्स आणि अल्बम का घेऊन गेला नाही? सॉरी साहेब, माझा पाय खूप दुखत होता. म्हणजे गेले चार दिवस मी माझा पाय जमिनीवर टेकू शकू शकत नव्हतो, म्हणून नाही गेलो मी. आज संध्याकाळ जाणारच होतो. स्टुपिड, अरे तुम्ही मग हॉस्पिटल मध्ये जा ना, इथं काय करताय ऑफिस मध्ये? बस झालं मिस्टर देसाई, मी उद्या स्वतःच येऊन सगळी कागदपत्र कलेक्ट करेन. वेट वेट, साहेबांसाठी टॅक्सी घेऊन या. बघत काय उभे आहात, साहेबांसाठी टॅक्सी घेऊन या. हरामखोर नालायक, नोकऱ्या मागताना अगदी जमिनीवर डोकं घासतील आणि आता यांचे पाय जमिनीला टेकत नाही म्हणे. इनफ मिस्टर देसाई, इनफ. राजेशचा विचार करतेस? कसं ओळखलं? त्यात काय मोठं कोड आहे? राजेश तुम्हाला भेटला होता? आठवड्यापर्यंत तो आमच्या कंपनीमध्ये येऊन गेला, नवा फ्लॅट बुक करतोय. तुमच्याशी बोलला? खूप काही. प्रियाचे दिवस भरत आले त्याबद्दल? नाही, मी विचारलं त्याला. एवढं कसं कळत नाही हो तुम्हाला? हा एवढं मोठं बघ माधवी, जे नात इतक्या मोठ्या कष्टानं तोडलंस ते पुन्हा फासासारख्या गळ्यामध्ये अडकून घेऊ नकोस. विसरून जा. हे काय चाललंय? रामकुकर खायला दिलं परत गप. वेलकम माझू बाबू चुको चुकला चलो. बर बर बर, ओचोलो माझ्या सोनू गो गे 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 गो बाई. अरे एकदम शांत झालं. काय हो, कुणासारखं दिसत बाळ? मम्मी मी सांगू, लहान बाळासारखं दिसतंय बाळ. चुप चुप रे. राजेश, माझ्या आणि प्रियाच्या वळणावर गेलं की नाही रे? हो ना अगदी. पप्पा मी तुम्हाला वचन देतो, मला जर मुलगा झाला ना तर तुमच्या किंवा माझ्यासारखा दिसेल. सांगेन मी त्याच्या आईला सगळं तसं. बघा काय बोलतोय कार्ट. काय करू, सण नाही होत ना. पप्पा मला वाटतं आता लवकरच दिनूचं पण वाजवून टाकायला. हे बघ, त्यानं स्वतः काही काम धंदा केल्याशिवाय मी त्याच्या लग्नाचा विचार सुद्धा करणार नाही. नाही पप्पा, लग्न झाल्याशिवाय असा काम धंदा मी नाही करणार. थोरले मालक, वहिनी साहेब, थोरले मालक. काय झालं रामू काका? धाकट्या मालकाने मुलगा झाला. देवाची कृपा, मी कुलस्वामिनीला नवसच बोलले होते. कुठल्या हॉस्पिटल मध्ये प्रिया? नाही हॉस्पिटल मध्ये नाही, कालच त्यांना घरी आणलंय. म्हणजे डिलिव्हरी कधी झाली? गेल्या शनिवारी. आणि आम्हाला हे आज कळतंय? नाही मी इथे नव्हतो ना, बहिणीच्या गावी गेलो होतो भाचीच्या लग्नाला, आजच आलो. ते जाऊ दे, आपण बाळाला बघायला जाऊया. मी नाही, तू जा. वाचव तुझा घोडा, वाचव वाचव. माझा घोडा वाचव काय? थांब थांब. ए बघ मारलं तुझ प्याद. माझ प्याद मारलं काय?
आयुष्यात पाहिलेला सगळ्यात मोठा विनोद, एक बुद्धी नसलेला माणूस बुद्धिबळ खेळतोय. चुप रे. अरे हा एवढा मोठा हार कशाला गळ्यात? काय कुठे बळी वगैरे द्यायला येतात की काय? आमचा ऑलरेडी बळी गेलाय सासरे बुवा. सासरे बुवा? रुपा काय आहे हा प्रकार? एवढं कळत नाही, बुद्धिबळ खेळत आहे. सासरे बुवा एक काम करा. कसलं? पुढच्या सीझनला आंबे घ्या. आंबे कशाला? ते तुमच्या डोक्याच्या खोक्यात भराने आम्हाला भेट म्हणून पाठवून द्या. बाबा आज आम्ही लग्न केलंय. लग्न? दोघांचं? तिघांचं कधी लग्न असतं का? लग्न करून आलात मग इथं काय काम आहे तुमचं? अहो बाबा आम्ही तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. मिळणार नाही. हवेत कोणाला? चल आपण देवाच्या पाय पडू. दगडाच्या कशाला? देव दगडाचा नसतो काय? माहित नाही बुद्धिबळ खेळत आहे. चल चल आज कुठे झालास? हे काय तुला बापाचं घर वाटलं की काय? काय ग? तुझ्या बापाचं घर आहे ना की भाड्याचं? भाड्याचं म्हटलं भाड्याचं. ए तिच्याशी कशाला बोलतोय? माझ्याशी बोल. तुमच्याशी माझा वकील बोलेल. वकील? मग मी कोर्टात जाणार आहे. या या तुमच्या मुलीनं मला फसून माझ्याशी लग्न केलं. लग्नाच्या वेळी मला खोटं सांगितलं की तिच्या बापाचं घर आहे तिचं आहे म्हणून. काय ग कार्ड आहे? बाबा आम्हाला काय माहित की तुम्ही आम्हाला इथं राहू देणार नाही म्हणून. म्हणजे तुम्ही दोघं इथं कायमचे राहायला आलात? मग शेवटच्या खडकेला तुमच्या तोंडात पाणी टाकायला कोण नको? चला चला माझ्या घराच्या आधी बाहेर वा. माझ्या तोंडात छेड घातला तेवढं माझं झालं. पाणी पाजतोय. चल चल घराच्या बाहेर. नाही ओरडत. रूपा चल आपण जाऊया. त्या रिंग मास्टरच्या घरात आता एक मिनिट सुद्धा थांबायचं नाही. समोरच्या आंब्याच्या झाडाखाली आपण आपला सुखी संसार उभारायचा. जेवण खाणं पिणं हे ते सगळं 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 बाहेर करायचं. बघू द्या त्या गलीतल्या लोकांना. हो बघा बाबा. तुम्ही सुद्धा बघा. काय रूपा आपला स्टोव कुठे आहे? अहो तुमच्या हातातल्या पिशवीत तर आहे. तुमच्या? अरे तुझ्या हातातल्या पिशवीत आहे. मी भावतोळो एकदम आवाज आहो. हे काय आमचा स्टोव? तीन दगडांचा स्टोव. तीनू? अरे आपल्याकडे भांडी सुद्धा नाही येत रे. अगं तू दगड आहे हात पकड. हो तू काही काळजी करू नकोस. आज गावात फिरून आपण भीक मागून चार डबे गोळा करूया. हो पण या घरात एक क्षण देखील थांबायचं नाही. बाबा येतो आम्ही. अरे अरे रूपा अरे चाडाळो त्या आंब्याच्या झाडाखाली तुम्ही संसार करता. जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो. मैं नहीं कहता किताबों में लिखा है यारो. मूर्ख गाणं म्हणतात आणखीन. हे रूपा या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर तगड तोडून टाकीन. मग बरं होईल. लंगड्यांना भीक जास्त मिळते. जिसका कोई नहीं उसका. चुप. तो दगड आहे ना स्टोचा तो घाला माझ्या डोक्यात. आणि मग दगड फुटला मग आम्ही जेवण कशावर करणार? मग दगडावर जेवण नका करू. या घरात राहा तुम्ही. तुम्ही किती चांगले आहात. मामा मामा तुम्ही अगदी फणसासारखे. फणसासारखा? काटे दाखवतो तुला आता. ते सांगतोय बाहेरनं काटे आतनं कसे अगदी गोड. गळला वाटतो. काय झालं माझ्या लाजाला? काय झालं? काय झालं ग? अगं आई बघ ना ह्याचं रडणं काही थांबतच नाहीये. अगं पास त्याला. अगं पास काय झोपतो तेवढ्यापुरता शांत असतो नंतर पुन्हा आपली पिपाणी सुरू. वाढती भूक असते मुलांची. आपण संध्याकाळी दृष्ट काढू बाई. आली ही बया. दृष्ट म्हटल्याबरोबर आली औदसा. कळली वाटत बातमी. हे बघ तू इथंच बस मी तिला वाटेला लावून येते. ओले ओले काय झालं माझ्या लाजाला. ओ काय रामू काका तुम्ही गेला होतात वाटत कळवायला. नाही रामू काका मला वाटेतच भेटले. मी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं. बाळ कुठे? बाळाला घेऊन बाळाचे आई वडील देवळात गेलेत. तास दोन तासांनी येतील. तुम्ही पुन्हा केव्हा तरी या ना. फोन करून या भेट होईल. ओले ओले काय झालं माझ्या लाजाला. ओ काय झालं. किती रडतोस. या तुम्ही या. निघा. Thank you.
थांब वहिनी, निघते, उशीर झालाय. आधीच खूप उशीर झालाय वहिनी. अगं त्या दिवशी दादाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, त्याच दिवशी त्याला ही बातमी सांगायला पाहिजे होती, पण मी त्याविषयी शब्दही नाही बोललो. मला क्षमा कर वहिनी, कुठल्या तरी भलत्याच मनस्थितीत तुझ्याकडनं घडलेली एक चूक मी लक्षात ठेवली आणि इतकी वर्ष तू केलेली माया विसरलो. चल आज चल. नको, मी बाळाला बघून आले. अच्छा, तुझे ओठ बोलताय ते तुझ्या डोळ्यात दिसत नाही वहिनी. चल. नको, त्यांना आवडणार नाही ते. आणि माझ्या आवडणं न आवडण्याचं त्याचं तुला काहीच नाही. पण नाही वहिनी. चल राजेश. ओले ओले ओले, काय झालं काय झालं काय झालं तुला, काय झालं माझ्या बाळाला? ओ काय झालं काय झालं? अगं आई बघ ना, याचं रडणं काही थांबतच नाहीये. ती मेली अवधासा येऊन गेली ना आता. तू थांब, मी त्याची दृष्टच काढतोय. ये हो माझ्या बाळा. काय झालं ग माझ्या सोनं? प्रिया द्या बाळाला माझ्याकडे. अहो त्याची दृष्ट काढायची आहे. दृष्ट नंतर काढा, आधी वहिनीला दाखवून आणतो. आता तिची नजर याच्यावर पडली म्हणजे झालं. आई जावे बापू. आई आता त्या वांजेची नजर बाळाला लागली ना तर मला सांगू नकोस. शुभ मुलगा आई. राहिलं आमचा त्या मुलावर काही अधिकार नसेल तर मी मारायला कशाला बोलते? तसं नाही ग आई, मी राजेशी नंतर काय बोलायचं ते बोले, पण त्या परक्या बाई समोर उगीच तमाशा नको म्हणून मी गप्प बसले. अरे बघ ना वहिनी, रडायचं थांबतच नाही. कोणी कोणी दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती हनीमूनची रात्र आज आली. दिवस रात्र काय हो चाललं काय कळतच नाही मला. आहा वासत नाही. चौदवी का चांद हो ए चांद म्हटल्या चांदवा बसलाय बघ कसा. अरे एकच पाय बुट घातलं हे काय? प्लेग अंपायर. म्हणजे जोपर्यंत तू काही काम धंदा करत नाही तोपर्यंत रात्री तू माझ्या बरोबर माझ्या खोलीत झोपायचास. हनीमून तुमच्यावर करायचा? म्हणजे मला दिवस पाहिजे हनीमून करायला पाहिजे. नो हनीमून, दिवस पाहिजे घरातली सगळी कामं तू करायचीस. मी हो सकाळी 5 वाजता उठून दूध आणायला जायचं. 5 वाजता? पण आपल्याकडे दूधवाला पोरगा आहे ना. आहे, पण तो पिशवी मागे 50 पैसे जास्त घेतो, म्हणजे महिन्याचे 15 रुपये वाचतील. सकाळी 6 वाजता नळ येतो तेव्हा धुणी भांडी तूच करायचीस, पाणी सुद्धा तूच भरायचंस. धुणी भांडी सुद्धा? हो. आपली मोलकंड रजेवर गेले का? अरे ती महिन्याला 200 रुपये पगार घेते, म्हणजे ते 200 रुपये वाचतील आणि हे 15 रुपये 215 रुपये वाचतील. सकाळी 8 वाजता उठून भाजी मार्केट मध्ये जायचं टॅक्सीनं. चालत चालत एवढं लांब? हो. समोर तर आपल्या भाजीवालाय. अरे तो जुडी मागे 50 पैसे जास्त घेतो, म्हणजे महिन्याचे 15 रुपये वाचतील. 215 आणि 15 230. कान फुटला माझा ओरडतात नुसती. गव्हाचं पीठ चक्कीवर घेऊन जाई? नाही, चक्कीवाला किलो मागे 100 ग्रॅम पीठ मारतो, शिवाय दळणावळीचे मिळून महिन्याला 50-1 रुपये वाचतील. मग गहू आखे खायचे?
दळायचे दळायचे हा तात्यावर आपण दोघांनी सकाळी ओवाया म्हणे हा माझ्या मामाच्या बैलाला तू जायचेस तू एकट्या ना अहो मी घर घडी आहे की घर जावई आहे पटत असेल तर इथं राहायचं नाही तर तडक पारावर ठीक आहे उडा टळ उडा आता जातो माझ्या बायकोला घेऊन जा बिंदास जा काय कॉन्फिडन्स या संध्याकाळीच माझ्या मित्राचा म्हणजे तुझ्या बापाचा फोन आला होता काय म्हणून त्यानेच मला हे सगळे नियम आणि अटी सांगितल्या अच्छा 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 तरी म्हटलं शिक्का मारण्याच्या डोक्यात एवढी बुद्धी कशी आली तुम्हालाही बुद्धी आहे पण हे सगळं कशासाठी काय की तू काही काम धंदा करत नाहीस की नाही काहीतरी सांगू नका आता कामाला चाललोय ना असलं काम नव्हे पैसे मिळवण्याचं काही काम करतोस नाही ना मग तुझा खर्च मलाच करावा लागणार की नाही मग आता तो खर्च आणायचं कुठून मी म्हणून हे असे पैसे वाचवायचे वा वा काय डोकं चालवलं ह्याच कस आपण खरंच पैसे वाचू आजपासून काय करूया मी आणि रूपा घरात जेवतो चालेल तुम्ही बाहेर कुठे तेरावा माळा आहे का बघा ते का आणखीन एक महत्वाची अट राहिली आता पाणी झालं दूध झालं पीठ झालं भाजी झाली आता आणखी काय रात्री झोपताना हा झोपताना तर सांगा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना काय 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 पाहिजे पाहिजे झोपेत कसे पाहिजे आपणार तुझे नव्हे द्या मी झोपल्यावर माझे पाहिजे पाहिजे अच्छा अच्छा तुमचे आपण प्रॅक्टिस करूया पकडा काय दिसताव तुम्ही थँक्यू थँक्यू केस गळेला शाजा बघू ऍक्टिंग करताव अजून हात पण नाही लावलाय पार पाय दिला अहो रामू काका निरोप घेऊन आलेत शनिवारी राजेशने मला त्यांच्या घरी बोलवले काहीतरी तातडीचं काम आहे जाऊ ना नाही काय गरज नाही मागच्या आठवड्यात तू बाळाला बघून आलीस त्यानंतर प्रियाच्या आईने मागे का झिंगाणा घातला रामू काकाने सांगितलं ना तुला त्याच काय आहे थोरले मला डाक्त्या विनी साहेबांचे मम्मी पप्पा शनिवारी पुण्याला जाणार आहे त्यानंतर बंगल्यात दोघच असणार डाक्त्या विनी तशा चांगल्या आहेत त्यांची मम्मीच जरा लबाड आहे आणि एवढं मुद्दाम बोलावणं पाठवल्यावर न जाणं बरं दिसणार नाही हो ना ठीक आहे ये जाऊन अरे हो हो अरे रडू नको रे बाळा अरे तरी मी प्रियाला सांगितलं होतं त्याला नीट दूध पाज आणि मग जा म्हणून गोठ्यात बाळाला दूध दही वाटत अहो हे असं जुनं गाणं ऐकून तो थांबणार आहे का तुम्हाला ती वहिनीची अंगा येते का ती का तुम्हाला येते ना पण मला पाठ आहे हो पण मला गायला जरा भीती वाटते का आता मी गायला लागलो आणि माझा आवाज ऐकून हा जास्त जर रडायला लागला तर त्यापेक्षा तुम्ही एक काम करा तुम्ही त्यासाठी दुधाची बाटली घेऊन या जा पळा अरे हो 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 रे बाळा जो जो रे बाळा कोण आलं जातो रे वहिनी साहेब टाकते मालक वहिनी साहेब आले अरे वा झालं मी सुटलो बाबा वहिनी तू आधी ह्याला घे आणि तू अंगाई का आज बेटा सुनेगा और बाप रेकॉर्ड करेगा स्टार्ट माया
बहिणी हॅलो प्रिया 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 हेलो हा राजेश बोल काय ओ माय गॉड हो आम्ही निघालो हो लगेच निघालो काय झालं ते मी नंतर सांगतो आपल्याला ताबडतोब निघायला हवं चला होल्ड टाइट सिस्टर होल्ड टाइट राजेश तुझ्या बायकोला मी झोपेचं इंजेक्शन दिलंय पण तिची लक्षणं काय आहेत ती तू पाहतोच आहेस होय डॉक्टर म्हणूनच तर मी तातडीनं तुम्हाला इथे बोलवलं तिच्या मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे तिच्या मेंदूवर जो आघात झालाय अशा परिस्थितीत तू तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये हलवलंस तर मेंटल हॉस्पिटल नाही डॉक्टर मेंटल हॉस्पिटल नको आपण त्यापेक्षा इथेच तिची व्यवस्था करूया ओके नर्स तिच्यावर 24 तास देखरेख ठेवेल ठीक आहे राजेश प्रिया कुठे आहे प्रिया वर आहे चल अगं कसे एवढं सगळं झालं तरी तू अजून इथंच तिच्या बाळाला खाल्लंस तरी तुझं अजून समाधान झालं नाही एक शब्द बोलू नकोस चालते होय तू चालते हो म्हणते ना चालते हो प्रिया स्वप्न वाटत प्रिया कुठे निघालास मला पण ह्याला जायचंय तुम्ही जाऊन या मी सकाळी जाईल बहिणी साहेब तुम्ही रामू काका आता प्रिया कशी आहे डॉक्टरने आता झोपेचं इंजेक्शन दिले मी बघून येते आपण धाकटे बहिणी साहेब मम्मी आहेत वर मी लांबच पाहते रामू काका रामू काका रामू राजेश अरे प्रिया तू पुन्हा इथं आलीस राजेश अरे खरंच माझ्यातनं चुकून बस झालं वाहिनी बस झालं अगं चुकली तू नाही चुकलो मी राजेश तुझ्या नीचपणाचा एकदा अनुभव घेऊन सुद्धा मी शाळा झालो नाही राजेश शट अप वाहिनी तुझ्या त्या गोड जिभेतून पुन्हा माझं नाव सुद्धा काढू नकोस अरे अरे तू तरी मला समजून घे काय समजून घेऊ मी काय समजून घेऊ खर तर खुनी म्हणून मी तुला पोलिसांचे हवाले करायला हवा होता अरे मग कर ना खरंच फासावर जणपत करेन मी बस झालं ग बस झालं आता जा ना इथून तुझ्या जागी मी असतो ना तर जीव दिला असता मला जे कळलं ते खरं रामू काका हो पण वहिनी साहेबांनी हे मुद्दाम केलेलं नाहीये माझा विश्वास आहे माधवीवर ही कुठे गेली माधवी 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 थांब माधवी थांब माधवी नाही माधवी माधवी थांब माधवी प्लीज माधवी थांब माधवी थांब माधवी थांब प्लीज थांब माधवी माधवी थांब माधवी 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 थांब माधवी प्लीज माधवी थांब Oh, my God.
तरी शपथ माझी महादेवी महादेवी काय शपथ घातलीत मला आपण दोघं मिळून जीव देऊ एक क्षण तरी विचार केलास तुझ्या मग मी जगेन किती दिवस आता माझे आयुष्य मी तुम्हालाच दिलं असत पण माझ्या आयुष्याला कसला तरी शाप आहे आणि तो शाप घेऊन जगायचं नाहीये मला पुण्य करणाऱ्याला जर शाप लागणार असेल तर तुझा ज्याच्यावर विश्वास आहे तो तुझा देव सुद्धा बहिरा आहे आंधळा आहे नाराज बोलू दे मला तुझ्या देवापेक्षा माझ्या तुझ्यावर जास्त विश्वास आहे पण माझ्या हातून जे घडले कळलंय मला ते तुझ्या आत्महत्या करणारा राजेश गेलेले मूल जिवंत होऊन परत येणार आहे हेच मी मरून जाऊन देवाला विचारणार आहे का या जगामध्ये देवाचा अंश शिल्लक नाही राहिला भक्तांसाठी धावत येशी या वचनाला कधी
जाऊ देत नाहीस काळ आता गे तुला दाखवतो तर दुसरी म्हाताऱ्या काय तुला झोपवला तर बघ आता तुझी पाळी मीच घातले गोळी मुझ को यार माफ कर मी नाही मी नशे में किती उशीर ईशा एवढी कसली घाई ती दूध आटेपर्यंत एवढा सुद्धा धीर नाही तुम्हाला पुरे पुरे तो ग्लास दे इकडे घ्या मामा घ्या काय भारी पाव आहे काय नाही पाव तुमचा भारी आहे म्हटलं सोजा पाव कुमार सोजा गाऊ नको रे रे निंदिया रे रडू पटको मैं गाऊ तुम सो जाओ रडू पटको तुम सो जाओ सोया सोया चांद खुला है मैदान माझं बाळ कुठे गेलं बाळ बाळ कुठे गेलं बाळ मी नाही देणार तुम्हाला माझ्या बाळाला कुणाला नाही देणार माझ्या जवळ ठेवणार तुला कधीतरी थांबणार का डॉक्टर हे सर्दी फ्लू सारखं दोन दिवसात बरं होणारं शारीरिक दुखणं नाहीये राजेश अरे किती भयानक प्रसंग तुझ्या पत्नीवर ओढवला होता तू स्वतः पाहिलायस ना रडू नको रडू नको अरे रडू नको पण डॉक्टर गेल्या एक महिन्यात निदान एक टक्का तरी फरक जाणवला अरे एक टक्काच कशाला ती बाहुली हातात आल्यावर तिच्यात मला तरी निदान 10% सुधारणा दिसून आली अरे बघ ना 5-10 सेकंद का होईना पण ती आज थोडी वेगळी वाटली थोडी वेगळी बोलली नाही तू रडू नकोस तू रडलास ना ती येईल ती हडली येईल आणि अंगाई म्हणेल आणि अंगाई म्हणाल तू झोपशील तू झोपशील परत झोपशील डॉक्टर आम्ही आमची सगळी प्रॉपर्टी विकून पैसे देऊ पण आमच्या प्रियाला बरं करा प्रियाची आई अहो तुमची मुलगी फक्त तिची शुद्ध हरवून बसली आहे तर तुम्ही इतक्या लाचार झाला आहात मग ती तर तिचं स्वतःचं मूल गमावून बसली आहे जरा विचार करा अहो हे असले रोग महागड्या गोळ्यांनी किंवा इंजेक्शन्सनी बरे होत नसतात मानसिक रोग्यांशी त्यांच्या कलाकलानं वागून त्यांना नीट समजावून घेऊन त्यांचा मित्र म्हणून वागावं लागतं कोणी सांगाव ती बाहुलीही कदाचित तुमच्या मुलीची मैत्रीण होईलही रडू नको रडू नको तू रडलास ना तर ती वहिनी येईल आणि वहिनी आली ना नाही आपण झोपूया हा झोपूया हा
निदान आज तरी त्या इंजेक्शन शिवाय झोपी गेल्यात. चला. आणखीन कुणाचं तगाद पत्र आहे? डॉक्टर जोशी. माधवी, 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 काय माधवी? तुझा देव आहे हे बघ, तुझ्या श्रद्धेच फळ. वाचसी बातमी तुम्ही वाचली ना, मग तुमच्या तोंडूनच ऐकेन मी ही आनंदाची बातमी. कोणाचं आहे पत्र? डॉक्टर जोशी. डॉक्टर जोशी, ज्याने तुला सांगितलं होतं यापुढे तुला मूल झालं तर तू. अगं थांब, ऐक तर. अगं वाच तर पुढे काय लिहिलं ते. त्यानेच लिहिलंय की त्याने तुझी केस एका मोठ्या स्पेशालिस्टला दाखवली होती आणि त्याने तुला मूल होऊ शकतं असं सांगितलंय. यापुढे तर कसलाही धोका नाही आणि गरोदरपणात घेण्यासाठी काही औषधं सुद्धा लिहून दिली आहेत. बस माधवी, हा पराभव मला आवडला, हा पराभव मला आवडला. लहान माझी पाहुली, मोठी तिची सावली. ए, तुझ्याकडे कापूस आहे? कापूस कशाला? अरे कापूस पोळे करायचे, पोळे करून माझ्या बाळाच्या कानात घालायचे. मला एक वेळ तिला अंगाई, मला एक वेळ तिला अंगाई, मला एक वेळ तिला अंगाई. तुझ्यावर तीन डाव झाले, आता चौथा. काय ग उलटी? काय ग, काही भलत असेल तर खाल्लं नाहीस ना? अग कार्टे वीस बीस तर नाही ना घेतलंस? घेतलं नाही, पण आता घ्यावं लागेल. घ्यावं लागेल, मूर्ख आहेस. त्यापेक्षा त्या रेड्याला काहीतरी काम धंदा करायला सांग, म्हणजे ही हनीमूनची बंदी उठवून टाकतो. आता बंदी उठवून काही उपयोग होणार नाही. का बाबा? बाबा मला दिवस गेले. दिवस दिवस गेले? कार्टे तुला रात्री एकटी सोडली ना त्याची ही पड. बाबा. बाबा काय बाबा? पंड्या चांदळा भोग आपल्या कर्माची पळ. अरे मामा, मामा मामा आज अगदी कसे शाळेसारखे वागतात. शाळेसारखे दिवस? मूर्खा, मी माझ्या थोपाडीत मारून घेतोय ना. तेच म्हणतोय मी, आधीपासून तुम्हाला का नाही सुचलं मी मदत करू का? तीनू. अरे बाबा, ओ तीनू, थोपाड सुद्धा बघवत नाही तिला. तीनू मला दिवस गेलेस. दिवस जाणार ते का? यांच्यासारखे ऑक्टर नाकर नोकरी करतात बसून राहिला. कसं नाही रे? कसं दिनू? मी आई होणार आहे. काय सांगतेस? तू आई होणार? अभिनंदन, अभिनंदन. अरे कॉंग्रेस, तुम्ही आता आजोबा होणार. अन्नात एक मारू काय? कोणाची आई होणार तू? मुलाची. मुलाची? हो. कोणाच्या मुलाची? कुणाच्या? अरे कुणाच्या म्हणजे काय? अरे कुणाच्या म्हणजे काय? अरे माझ्या सोन्या, अरे माझ्या बाळा. अरे ही तुझी बायको की नाही? मग हिला होणार मूल तुझच की नाही? काहीतरी बोलू नका. ही झोपते तिच्या खोलीत, मी झोपतो तुमच्या बरोबर. आता माझ्यापासून झालं तर तुम्हालाच मूल झालं पाहिजे. तसं झालं असतं तरी चाललं असतं रे. पण जाऊ द्या, झालं ते झालं. माझ्या मुलीची चूक पदरात घ्या, पदरात नाही सदऱ्यात घ्या, सदऱ्यात. खाली करा. अरे हे अजून कुणाला माहिती नाहीये ना भाई? ना आम्ही सगळ्यांना ओरडून सांगेल. हे बच्चा मेरा नाहीये. अरे नाहीये. अरे बाबा है. अरे नाही रे. आहे का? नाही 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 ना ते सांग तुम्ही. आहे नाही. अरे जाऊ दे, रुडू नकोस, नाहीतर सगळे लोक येऊन माझ्या तोंडाला काळं बसतील. काळं दिनू? अरे असं काय करतो? बाबांचा चेहरा बघ कसा काळवणलाय तो. बघला तो गोरवणला होता केव्हा? किती इथे पावडर लावी ते चॉकलेटीत दिसत. ओरडायचं नाही मला, ओरडायचं नाही. नाही ओरडणार. माझ्या काही अटी आहेत? अटी त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. करतो अटी. अरे बापरे, अल्ला हरी गाडवाची पायधरी. काय बोलत? नाही अटी, अटी केवढ्या अटी, केवढ्या अटी, केवढ्या अटी, केवढ्या अटी, केवढ्या अटी. हे समजलं की बाकीचे चार पाठवून देतो. अजून आहे? हा वाचा त्या. तोपर्यंत जर आमच्या आमच्या बोलतो.
काय अटी आहेत? आजपासून सगळे खेळ बंद, बैठे खेळ बंद, दिवसभर जात्यावर तळत बसायचं, म्हणजे तुमचं पोट हळूहळू कमी होईल, नाहीतर तुम्ही गरोदर बाई सारखे दिसता। म्हणजे मी खरोखरच गरोदर आहे की काय? काय झालं बाळ? थंडी वाजते का? थंडी वाजते, याच्यात ठेवूया तुला, म्हणजे थंडी नाही वाजणार। हा बरं वाटेल। प्रिया, ही भाळ नाहीये, ही भावली आहे, निर्जीव भावली आहे। प्रिया, प्रिया, काय चाललंय तुझं? राजेश, हे पुन्हा इथं घडता कामा नये, हे बघून तुला डॉक्टर म्हणायची सुद्धा शरम वाटते मला। अरे ही कसली रांटी पद्धत आहे पेशंटला समजवायची? आय एम सॉरी डॉक्टर। ओके, आय अंडरस्टँड। मी समजू शकतो राजेश की गेले 9 महिने तुला हा मनस्ताप भोगावा लागतोय। अरे पण मनाचा तोल घालवून मनस्ताप कमी होत नाही, उलट तो वाढतो। माझं चुकलं डॉक्टर। हॅलो डॉक्टर जोशी। येस। तुम्ही ताबडतोब इकडे निघून या, एक कॉम्प्लिकेटेड केस आली। येस, मी येतोच। ओके डॉक्टर। कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर योगेश, तुम्हाला मुलगा झालाय। थँक यू। माझी पत्नी कशी आहे? ते डॉक्टर सांगते। देवाच्या दयेने सगळं काही ठीक होईल मालक। सगळं जर ठीक झालं तर देव आहे असं म्हणेन। होईल, सगळं काही ठीक होईल। मी खाली जाऊन हॉटेलातून काहीतरी खायला घेऊन येतो। किती तास झाले तुमच्या पोटात अन्न नाहीये? नाही, महादेव शुद्धीपर्यंत माझ्या गळ्याखाली अन्न उतरणार नाही। तुम्ही निघा, तुम्हाला आधी उशीर झालाय, निघा तुम्ही। होऊ दे, माझी वाट पाहणार माझ्या नात्याचं कुणी नाहीये तिथं। फक्त माधवीचं ऐकणार तुम्ही? बर, येतो मी, पण गरज लागली तर मला फोन करा। हॅलो, हा अप्पा साहेब। नाही, आमची रामूकाका तिकडे आलेत का? साडेपाच सात तास झाले गेलेत, अजून पत्ता। अच्छा अच्छा, ठीक आहे। अहो, मी सांगते तुम्हाला, तो म्हातारडा त्या डाकिणीला बघायला हॉस्पिटल मध्येच गेला असणार। होय बाई साहेब, हॉस्पिटल मध्येच गेला होतो, पण डाकिणीला नाही, एका देवीला पाहायला। रामू काका, आनंदाची बातमी आहे धाकटे मालक, थोरल्या वहिनी साहेबांना तासाभरापूर्वीच मुलगा झाला। काय? त्या डाकिणीच्या पोटी राक्षस जन्माला आला असेल। बाई साहेब, तुमची आई कोण होती म्हणून तुम्ही तिच्या पोटी जन्माला आला? चालता वाईतून। धन्यवाद, आभारी आहे मी आपला। नाहीतरी धाकट्या मालकांच्या मागे इथे आलो तो नायला जाणार, थोरल्या वहिनी साहेबांच्या आज्ञेवरूनच। नाहीतर त्या देवीची सावली सोडून इथे या वाळवंटात कोण आलं असत? येतो मी मालक। थांबा रामू काका। विंचू मेला। रामू काका, धाकटे मालक, मला ठाऊक आहे तुम्ही मला काय विचारणार आहात। तुमच्या सोबत घर सोडून इथे येण्याचं नाटक मी का केलं म्हणून। नाटक? नाटकच नाही तर काय? आऊजीनं मंगळसूत्रा पलीकडे गुंजभर सोनं सुद्धा कधी आपल्या अंगावर घातलं नाही, ती सोन्याच्या पाटल्या चोरील? उभ्या आयुष्यात जिनं मुंगीला कधी दुखावलं नाही, ती जावेच्या दुधात वेष घालेल? पण रामू काका, हे सगळे आरोप तर तुम्हीच वहिनीवर केले होते ना? हो, मीच केले होते, पण ते सगळे थोरल्या वहिनी साहेबांच्या सांगण्यावर। पण का, कशासाठी? कारण सुद्धा मीच सांगू। धाकटे मालक, जिनं तुम्हाला आपल्या मुलासारखं वाढवलं, त्या मुलाला जर आईचं मन कळत नसेल तर मी माझे शब्द कशाला फुकट घालू? येतो मी।
अजून खूप वेदना होतात ना? अहो सिझेरियन म्हटल्यावर वेदना होणारच, त्यात काय विशेष? तुला विशेष वाटत नसेल पण तू बेशुद्ध होतीस, तो मी मात्र माझी शुद्ध हरवून बसलो होतो। हे काय, मी आता बोलते ना तुमच्याशी, तुम्ही आधी असा पाहू, असा असा तुम्ही बाळाला पाहिलं? हो, कोणासारखं आहे? तुला कोणासारखं वाटतं? मी पाहिलंच कुठे त्याला अजून? मी गुंगीतच नव्हते का? पाहिलं नसेल तर आता बघा, तुम्हाला डॉक्टरांनी असं जर्की हालचाली करायला मनाई केली आहे। पूर्ण आराम करा बघा। आणि मिस्टर योगेश, सर्जन जोशींनी तुम्हाला महत्वाचं बोलण्यासाठी भेटायला सांगितलं। सर्जन जोशी? हो सर्जन जोशी, त्यांनी सर तुझं ऑपरेशन केलंय। डॉक्टरांच्या रूम मध्ये ते तुमची वाट पाहताय। हो मी आताच भेटतो। त्याला कुठे घेऊन चाललात? डॉक्टरांनी फक्त त्याला दाखवून आणायला सांगितलंय। तुम्हाला कुशीवर वळता येईपर्यंत त्याला तुमच्या जवळ ठेवता येणार नाही। नाही असं नका करू। सॉरी, डॉक्टरांचीच ऑर्डर आहे। ओ बघा, फक्त थोडं वेळ त्याला इथे राहू द्या। मी त्याला अजून नीट डोळ्यात साठवलं देखील नाहीये, फक्त थोडा वेळ, काही मिनिट। ठीक आहे, 10 मिनिटांनी मी परत येते। तुमच्या बायकोची केस मला माहित होती म्हणूनच ती अजूनपर्यंत जिवंत आहे। एरवी ती ऑपरेशन टेबलवरच खलास झाली असती, आणि आताही ती किती दिवस जिवंत राहणार आहे सांगता येत नाही। डॉक्टर तुम्हीच तर पत्र पाठवलं होतं म्हणून। माझं पत्र? डॉक्टर तुम्हीच मला पत्र लिहून कळवलं होतं की? मी तुम्हाला कधीही कसलंही पत्र पाठवलेलं नाहीये। डॉक्टर नीट आठवून बघा, तुम्ही त्या पत्रातून मला कळवलं होतं की? मिस्टर योगेश, पत्रातनं पेशंटला कसलेही सल्ले देता येत नाहीत, मूर्खासारखं काहीतरी बोलू नका। अच्छा, म्हणजे ते पत्र माधवीनीच लिहिलं होतं तर? माधवी? हा वहिनी साहेब। सिस्टर, या खोलीतल्या वहिनी साहेबांना दुसऱ्या खोलीत ठेवलंय का? नाही। ओ नो, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर! मालक, काय झालं रामू काका? वहिनी साहेब आपल्या खोलीत नाहीयेत। मला ठाऊक आहे कुठे असेल ती, चला। कुणाचं आहे ते मूल? माझ। उचला ते, उचला ते आणि निघा, उचला ते। डॉक्टर, डॉक्टर तुम्ही मला ओळखलेलं नाही। हे बघा, मी तुमचा चेहरा कधीही विसरू शकत नाही मिसेस योगेश। ते मूल घ्या आणि निघा। डॉक्टर मला समजून घ्या, माझ्या हातनं अपघातानं प्रियाचं मूल गेलेलं आहे म्हणून मी त्याबद्दल। हे बघा, ही अशी अदला बदल करता येत नाही। हे बघा, त्यापेक्षा आपण एक प्रयोग करूया। ज्या घटनेमुळे प्रिया वेडी झाली, ती घटना आपण तिच्या समोर पुन्हा एकदा घडवून आणूया। कदाचित तो प्रसंग आठवून ती पुन्हा शाणी होईल। दादा, अरे दादा, बहिणी कशी आहे? चल तुला सांगू सगळं। अरे पण दादा, चल चल। हे बघा, आपण तशीच सिच्युएशन पुन्हा एकदा क्रिएट करायची। तुम्ही असं करायचं, तुम्ही अंगाई म्हणत म्हणत या जिन्यावरून वर जायचं, आणि वरती गेल्यानंतर बाळाच्या ऐवजी ही बाहुली खाली टाकून द्यायची। मला नक्की वाटतं की ह्या घटनेमुळे प्रियाला सगळ्या गोष्टी आठवायला लागतील। प्लीज चला। माता तीन बलाई झाले
प्रिया 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 राजेश प्रिया राजेश अपना बाहर गेलो अपना बाहर गेलो बोल ना वहिनी बोल काय झालं तू काय केलंस वहिनी का केलंस तू हे अगं तू स्वतःचा जीव धोक्यात टाकलास वहिनी अरे मग काय झालं वहिनी मुलासाठी एवढंही करू नये वहिनी मला माफ कर वहिनी मी चुकलो अगं मी तुला कधीच समजू शकलो नाही राजेश माझी एक इच्छा पूर्ण करशील बोल वहिनी मला मला खूप झोप येते नाही नाही वहिनी नाही नाही राजेश माझ्यासाठी ना माझ्यासाठी अंगाई मर वहिनी जीवांची गुंफितो कोणा पुरात तुटती धागे नाती जीवांची गुंफितो कोणा पुरात तुटती धागे मनाच्या मंदिरी तुझ्या स्मृतींची ज्योत ही सदैव जागे वारा वादळात ऊन पावसात वारा वादळात ऊन पावसात अंगाई सोबत होई जो जो माऊली तुझे ले करू गाते जो जो माऊली तुझे ले करू गाते तुला गाई आईची माया देवाची छाया आई देवाची छाया आभाळी भरून राही Oh, my God.